हॅलो एवरीवन, गुड इवनिंग. बरीच लोक आलेली आहेत. यस मंडळी, कसे काय आहात? तुमच्या सर्वांचं लियान क्लीन अँड केअर क्रिकेट गप्पामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यस प्रेम, गुड इवनिंग. क्षितिज, गुड इवनिंग. सुनील पण आहे, मला वाटतं सुनील त्रिगुणे पण आलेला आहे. हॅलो सुनील, हाव आर यू? बऱ्याच दिवसांनी, कसा आहेस तू? आय होप कोविडमध्ये काय जास्त धावपळ चालली नसेल तुझी. प्लीज टेक केअर. तो फ्रेंड्स, पुन्हा एकदा लियान क्लीन अँड केअर क्रिकेट गप्पामध्ये मी निलेश नातू तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नवीन दिवस, नवीन क्रिकेटर परत आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्या समोर. पण आजचा क्रिकेटर आपल्याला थोडंसं काय करायला लागणार आहे, थोडं ना एक 8-8 हजार किलोमीटर थोडं लांब जायला लागणार आहे त्याला भेटायला. पुण्यातलाच आहे मुलगा, पुण्यातच होता, पुण्यातच खेळला होता, पण गेली जवळपास 16 वर्ष, तब्बल 16 वर्ष तो तिकडे क्रिकेट खेळतोय. तर क्रिकेटचे स्वेटर्स वगैरे जवळ असतील तर तयार ठेवा, कारण मला वाटतंय गेल्या 10-12 वर्षामध्ये आपण काही पुण्यात स्वेटर घालून क्रिकेट खेळलेलो नाही आहोत, तर तिथे आपल्याला त्याची गरज पडणार आहे असं वाटतंय. तर आपले सगळे मित्रमंडळी येत आहेत, तर स्वागत करूयात आपण एकदा पुन्हा लियान क्लीन अँड केअर क्रिकेट गप्पामध्ये. निरंजन, अजित, गोड बोलायचं. वेलकम निरंजन. थँक्यू, थँक्यू निलेश, थँक्स फॉर हॅव्हिंग मी, आणि थँक्यू लियान. बरेच मंडळी, तुझे दोस्त मंडळी आलेले आहेत. सुमित आहे, प्रेम आहे, संदीप त्रिगुण आहे, सुनील त्रिगुण पण होता, क्षितिज आहे, विजय नवले सर स्वतः आहेत, जे की लियानचे मालक आहेत. मला तुला सांगायला आवडेल, त्यांची स्वतःची कंपनी आहे, पुण्यामध्येच कंपनी आहे. स्वतः क्रिकेट खेळतात, लेफ्टी नजाकत बॉलिंग टाकतात, तेवढी चालिंग बॅटिंग पण करतात. आमचे लायन मेंबर आहेत, खूप खूप दंगा करतो आम्ही क्रिकेट खेळताना. आणि चांगले चांगले प्रॉडक्ट्स पण आहेत बरं का त्यांचे, म्हणजे हँड वॉश आहे, लिक्विड सोप आहे, डिश वॉशर जेल आहे, फ्लोअर क्लीनर आहेत, की जे आत्तासाठी आपण म्हणतो कोविडमध्ये साफसफाई स्वच्छता ह्याच्यासाठी खूप उपयोगाचे गोष्टी आहेत. आणि मेक इन इंडिया आहे, पुणेकर आहेत, तर आपण त्यांना सगळ्यांनी हेल्प केली पाहिजे असं मला वाटतं. अमित कुष्टे पण जॉईन झालेला आहे. तर सुरू करूयात निरंजन क्रिकेट गप्पा. हो, येस येस येस. फर्स्ट ऑफ ऑल मी तुझी ओळख त्या सगळ्यांना करून दिलेली आहे, सगळ्यांना स्वेटर्स वगैरे घालून तयारी करायला सांगितली आहे, कारण जिथे तू आता आम्हाला नेणार आहेस जवळपास 8 हजार किलोमीटर दूर आयर्लंडला, तर तिथे जाऊन जरा आम्हाला तिथनं सुरुवात करूयात ना. 16 वर्ष तू 16 वर्ष आयर्लंडला खेळतोयस, मग तू पुण्यातले रस्ते विसरलायस का आता, माहिती आहेत तुला अजून? नाही नाही, ते काय 16 वर्ष ते प्रत्येक वर्षातले 5 महिने तिथे, पुढचे 7 महिने तिथे असतो. ओके, पण तिथल्याबद्दल सांग ना, म्हणजे कसं घडलं, काय झालं, कशी सुरुवात झाली? हा, 2003 साली मी सुरुवात केलं जायला, आणि तेव्हा रणजी ट्रॉफी खेळत होतो, सो तेव्हा एक अट होती की फर्स्ट क्लास खेळत असाल तरच तुम्हाला जाता येतं. तुमचे गेल्या वर्षाभरात तुमचे जर 5 मॅचेस झाले असतील तर तुम्हाला ते वर्क परमिट इश्यू होऊ शकतं, असा तेव्हा एक ईसीबीचा नियम होता. अच्छा. की वर्क परमिट मध्ये तुम्ही ऑफिशियली तिथे अमेरिकेत जर H1 व्हिसा असतो तसा. बरोबर. सो विच एनेबल्स यू टू वर्क, अँड माय वर्क वुड बी टू वर्क एज अ क्रिकेटर. बर. सो आय वॉज, हा हा बोल. सो 5 मॅचेस खेळल्यामुळे मी एलिजिबल झालो, पण एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत काही आलं नव्हतं, सो असं वाटत होतं की यावर्षी काही जायला मिळेल असं नाही. आणि अचानक मी ज्या क्लबला गेलो त्यांचा जो गेले 2 वर्ष असलेला प्रो होता, साऊथ आफ्रिकन होता, अँड्र्यू लॉसन, त्याचा फॉर सम रिझन, टेक्निकल रिझन काहीतरी, मला वाटतं तो 5 मॅचेस खेळला नव्हता साऊथ आफ्रिकेत त्यांच्या फर्स्ट क्लास मॅच, सो तो क्वालिफाय नाही झाला. आणि अचानक क्लब लर्गन क्रिकेट क्लब जिथे मी खेळतोय, तर ते देवर लेफ्ट विथ नो प्रो. सो त्यांचा क्लबचा जो एजंट होता पॉल कॅरिक, तो आपल्या इथल्या बऱ्याच क्रिकेटर्सचा एजंट आहे. सो आमचा एक सिनियर आमच्या क्लबचा महाराष्ट्राचा स्टॉलवर्ड सुरेंद्र भावेचा तो ओळखीचा होता. भावे सर, तुमच्या क्लबचा एक म्हटल्यानंतर असं म्हटलं कोणाचं नाव घेतोय आता, आणि अरे सुरेंद्र स्टॉलवर्ड म्हणलं आपले 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 सुरेंद्र भावे सर. सो तर सुरेनचं आणि पॉल कॅरिकची चांगली दोस्ती होती, आणि इव्हेंच्युअली पॉल कॅरिकने सुरेनला फोन केला की आहे का कोणी असा जो जाऊ शकेल, तर त्याचा मला फोन आला लगेच की असा असा आहे, जाणार का? मी आपल्या दोन्ही पायावर तयार, म्हणलं येस जाणार.
लगेच आय दुसऱ्या डिंट नो, मिनिटाला हो म्हणालास का लगेच लगेच तयार. आणि तेव्हा आय डिंट नो व्हॉट आय वॉज गेटिंग इन टू, पण एक्झॅक्टली एक एक्साइटमेंट होती एवढे. आणि एक ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लास क्रिकेटरचं किंवा प्रोफेशनल क्रिकेटरचं ग्रॅज्युएशन आहे ते असं फिनिशिंग स्कूल आहे असं म्हणतात की इंग्लंडमध्ये जाऊन प्रो क्रिकेट खेळलात की तुम्हाला जरा अजून की आता तुम्ही पक्के प्रोफेशनल झालात, इफ यू कॅन मॅनेज दॅट वन ऑर टू इयर्स झालं मग यू आर अ सक्सेसफुल प्रो. सो एक ते करायचं होती इच्छा होती आणि मी हो म्हणलो. सो थोडं लेट झालं त्या वर्षाच्या हिशोबाने कारण एप्रिल पहिली मॅच होती, हे सगळं चालू होतं 15 एप्रिलच्या आसपास. बर. आणि पण तेव्हा 2 दिवसात व्हिसा मिळायचा. सो वर्क परमिट आल्याला व्हिसा आला, व्हिसा आल्याच्या दुसऱ्या दिवशी एक मला वाटतं 30 एप्रिल होती, 30 एप्रिलला गेलो. सो पहिली मॅच मिस झाली पण माझं लक पाऊस पडला, पहिल्या मॅचला झाली नाही. आणि मग तेव्हापासून मग जात गेलो, पुढचे 16 वर्ष गेलो. पण मला सांग तू 15 दिवसात निर्णय झाला, 15 दिवसात तुझा व्हिसा आला, तर तयारी कशा पद्धतीची तू केली होतीस की कुठे जाऊन खेळायला लागणार? कारण आयलंड म्हटल्यानंतर डेफिनेटली ओव्हरकास्ट कंडिशन, थंडी खूप होती, पुण्याच्या कुठेच जवळपास ते क्लायमेट नव्हतं, तर त्यासाठी काय स्पेशल सुरेंनी टिप्स दिल्या होत्या? हा नाही, मी त्यालाच विचारलं की तो सो नॉर्थ ऑफ इंग्लंड मध्ये खूप खेळला होता, त्याला विचार कसा असतो. सुरुवातीला क्रिकेटिंग तयारी ही केली होती मनाची की विकेट्स कशा असतील, त्याच्यासाठी काय अडॉप्ट करायला पाहिजे, गेम बदलायला पाहिजे. की सुरेन मला म्हणला होता एकच प्रोफेशनल क्रिकेटरची एकच टीप आहे की शेवटपर्यंत नॉट आउट व्हायचा प्रयत्न करायचा, मॅच आपोआप जिंकाव. सो तो एक प्रयत्न कर, अर्ध्या मॅचेस नॉट आउट राहिलास तरी तुमची टीम विल बी हॅपी विथ. तुला मध्येच मी थांबवीन, ते तुझ्याकरता प्रयत्न काही नव्हतंच कारण तू पुण्यात तसंच क्रिकेट खेळत होतास, तू पहिला बॉल पासून यायचास आणि आम्हाला त्रास द्यायचास आणि काय 48-49 ओव्हरला कुठेतरी आज जायचास, त्यामुळे तुझ्याकडे काही वेगळं नव्हतं. ते क्लब पुण्यातल्या क्लब क्रिकेटमध्ये ठीक होतं बिकॉज इकडे सगळं आपलं कम्फर्ट झोन होता ना. डेक्कन जिमखाना म्हणलं की माहिती होतं विकेट कसं असणार आहे, कोण बॉलर्स असणार आहे. पुन्हा क्लब म्हणलं की विकेट कसं आहे, कोण बॉलर्स आहेत. नेहरू स्टेडियम म्हणलं क्लब ऑफ महाराष्ट्र की कोण बॉलर्स आहेत, विकेट काय, सगळं माहिती. सो टोटली कम्फर्ट झोन होता. दिस वॉज अ न्यू चॅलेंज की एव्हरी वीकेंड एव्हरी सॅटर्डेला समोर कोण आहे मला ऍब्सोल्युट माहित नव्हतं. ग्राउंड पहिल्यांदा बघितलेला, क्रिकेटची काय आयडिया नाही. सो दॅट गॉट मी थिंकिंग की कसं अप्रोच करायला पाहिजे, काय गेम चेंज करायला पाहिजे का नाही. आणि ते सुरुवातीला धक्के पण बसले, पहिल्याच मॅचला धक्का बसलाय की विकेट चांगलं असं हार्ड दिसत होतं पण ते हार्ड नसतं हे नंतर कळलं. दिसायला वरनं हार्ड दिसत होतं आणि पण विंटर मधनं जस्ट स्प्रिंग मध्ये आले होते. सो वॉटर टेबल खूप हाय होतं त्यामुळे खाली मॉइस्चर भरपूर होतं, वरनं दिसायला दिसत होतं हार्ड. मी आपला आम्ही काहीतरी 240 वगैरे चेस करत होतो आणि हार्ड विकेट म्हणून मी सुरू केलं. पहिले 2-3-4 मारल्या आणि त्या फ्लो मध्ये मारला तर काय ग्रीप झाला बॉल आणि एक्स्ट्रा कव्हरला आउट झालो. पहिली मॅच तुझी, पहिलीच मॅच. आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सो तिथले ते बरेच खडूस इंग्लिश इंग्लिशमन किंवा आयरिश होते त्यांना काय ते आवडलं नाही. मी आत येऊन बसलो, मॅच जिंकलो, मी खुश होतो. एक म्हातार, एक सिनियर प्लेअर होता असं म्हातार नाही म्हणायला पाहिजे, सिनियर क्रिकेटर होते, प्रो होते, सिनियर मेंबर होते, ते आले आणि मला म्हणले की दॅट्स नॉट द वे प्रो, स्टिक इन असं म्हणला. म्हणजे शेवटपर्यंत उभा राहा, असं काहीतरी शॉर्ट मारून आउट होऊ नको. एक्झॅक्टली. तुम्हाला त्याच दिवशी 10 मे माझी फर्स्ट गेम होती, मला अजूनही आठवते, 2003. आणि ती वुडवेल नावाचा क्लब होता, आपलेच कौशिक आफळा आपल्याकडचा एक प्लेअर आहे तो त्यांच्याकडे खेळत होता त्यांचा प्रो म्हणून. ओके. सो मी त्याच्याबरोबर मॅच संपल्यावर सोशलायझिंग करत आम्ही हसी मजाक करत होतो पुण्यातला आपला मित्र भेटला म्हणून. तर एवढं त्यांनी आमच्या एका सिनियर मेंबरनी त्यासमोर मला असं सांगितल्यावर एकदम असं अरे नाही बाबा आता हे जरा डोळे उघडले काय एकदा करून चालणार नाही. राईट. पण मग त्याच्यापुढे असं फार एकच सीझन जरास ऑफ होता, बाकी फुल 15 इयर्स वर स्मूथ सेलिंग म्हणता आलं तर असं म्हणूया. राईट. पण तसं असं तसं बघायला गेलं तर तुझा, तू जसं म्हटलास की बाबा पुण्यामध्ये माहिती होतं ग्राउंड कुठलं, बॉलर्स कुठले, तर तू आदल्या दिवशी किंवा मॅचला जाताना ड्राईव्ह करताना डोक्यात असत, ते डेक्कन म्हटलं की समीर टाकणार, तिकडे पुना कला म्हटलं की इकबाल टाकणार, तर हे तुझ्या डोक्यात असायचं. पण तिथे कोणालाच ओळखत नाहीस, कसं विकेट माहिती आहे, चालणार आहे माहिती नाही, त्यामुळे प्रेशर नसायला पाहिजे करत असं की जस्ट आय एम गोइंग टू गो देअर अँड प्ले माय नॅचरल गेम, असं सोपं जात होतं असं खेळायला तुला? नाही, प्रेशर होतं ना, भरपूर प्रेशर. बिकॉज व्हेन यू आर गेटिंग पेड टू डू सम जॉब ते एक वेगळंच प्रेशर, ते असं सांगता नाही येणार, म्हणजे असं एक्झॅक्टली वर्ड्स मध्ये मांडता येणार नाही.
राईट पण राईट इट्स अ डिफरंट बॉल गेम. मी तुम्हाला तुमचा सगळा नॅचरल गेम ऍक्च्युली नाही खेळताय. बरोबर मला बरोबर दिसतोय नाही हे समोर तू कोणी मी मारला आणि नाही एक्झिक्यूट नीट झाला तर इथे कोणी काय बोलणार नाही. ह्यानी नाही केलं तर दुसरा करतो तिथं त्यांनी तिकडे तसं नाही मी नाही तर कोण ना दुसरा कोण कोण. एक्झॅक्टली आणि बरेच वेळा प्रो आउट झाला की ते सगळे हिंमत हारतात की एक्झॅक्टली जाऊ दे आता प्रोज आउट ते झाला तर आपला काय उपयोग असं अशी एक थोडी माइंडसेट असते बऱ्याचशा वेळेस. सो ऍक्च्युअल कॉन्ट्रर व्हॉट अगेन्स्ट व्हॉट यू सेड की नॅचरल गेम नाही खेळता आला मला आणि दॅट वॉज द सक्सेस आय थिंक दॅट वॉज द की यु आर ऑलवेज ऑन द ग्राउंड आणि यु आर ऑलवेज कॉन्सन्ट्रेटिंग एव्हरी बॉल की नाही मला 40व्या ओव्हर पर्यंत खेळायचं. 18 लीग मॅचेस मध्ये मी 10 मॅच जरी 40 ओव्हर बॅटिंग केली तर आमचा क्लब विल बी इन द टॉप हाफ. हे गणित होतं. टॉप हाफ म्हणजे शेवटचे दोन टीम रेलिगेट व्हायचे होतात. बर रेलिगेशन आमचा टीम अशी एवढी स्ट्रॉंग कधी नव्हती जी टायटल साठी जाईल पण आम्ही रेलिगेशन वाचवायचं किंवा मिड टेबल फिनिश करायचं हे एक आमची लढाई असायची. ते बरेच वेळा जमली कधी नाही जमली पण परत खालच्या लीग मध्ये जाऊन प्रमोट होऊन वर आलो मग हे झालं सगळं 16 वर्षात. सुपर सुपर बरीच लोक जॉईन झालेले आहेत आपल्याला इथे. सिद्धार्थ नेवासकर आहेत, मयूर चौधरी आहे, साईराज आहे, त्यानंतर सराडे आहेत, ज्योती गोडबोले आहेत, महेश सहाणे आहेत. बरीच गँग येते. बरेच लोक त्यांच्या आपल्याला सांगतात की मॅचेस आम्ही खेळलो होतो आणि गोडबोले सरांनी पिसं काढली होती. ते तर काय त्यांचं ते काढतातच. ती कोंबडी सोलल्याशिवाय त्यांना मजा येत नाही. प्रत्येक मॅचला पिसं काढतच असतात ते काइंड ऑफ यू. पण मग अशी तू जे बोललास की तिकडचा प्रेशर किंवा हे या म्हणजे तुला थोडं प्रेशर घेऊन तू खेळत होतास किंवा ती जबाबदारी होती. प्रेशर म्हणण्यापेक्षा आपण त्याला जबाबदारी म्हणूयात. तर ती जबाबदारी तू पुण्यातही घेत होतास कारण मी जेव्हा जेव्हा तुला पीवायसीला खेळताना बघितलंय ज्यावेळेस प्रेशर असतं त्यावेळेस गोडबोले काहीतरी वेगळेच असतात हे सर्वांना माहिती आहे. ते आपल्या इथे वेगळं होतं. आपल्या इकडे आपल्या विकेट्सवर आपल्या सराउंडिंग मध्ये तुम्ही घरनं जाता मॅचला एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ तसंच यु आर नॉट वरिड. तिकडे सगळंच तुमच्यावर असतं ना आणि तिथे तुम्ही एकटे असता. जरी 11 जणांची टीम असली तरी उरलेले 10 जण तुमच्याकडे बघत असतात की हा काय करतोय. एक्झॅक्टली. आणि न कळत दोन्ही प्रोफेशनल मध्ये कम्पॅरिझन होते. सो तुम्हाला अशी पहिलं टार्गेट असतं की त्यांच्या प्रो पेक्षा मी चांगलं करीन आज. ती एक लढाई असते. एका टीम मध्ये एकच प्रो अलाउड आहे. अच्छा समोरच्या टीम. कोण कोण होतं रे तुझ्या समोर प्रो तू खेळलास त्यावेळेस काही नाव आठवत आहेत? हा बरेच आपल्या इंडियातले आपला जॅक अरुण कुमार कर्नाटकाचा जगदीश अरुण कुमार जॅक म्हणायचे त्याला तो खेळला. नंतर जेकब मार्टिन बरोड्याचा तो खेळला. अब्बास अली म्हणून एमपीचा प्लेअर होता तो खेळला. ओके. इंटरनॅशनल प्लेयर्स मध्ये एबी डिव्हिलियर्स खेळला 2005 साली. तुझी समोरासमोर मॅच झाली? समोरासमोर मॅच झाली ना. वा वा मग कसं वाटलं ज्यावेळेस लोक कम्पेअर करत होतो तुमचा प्रो हा आमचा प्रो हा त्यावेळेस कसं वाटलं? मग एबी डिव्हिलियर्सच्या बाबतीत एवढी नाही झाली कारण तेव्हा तो टेस्ट क्रिकेट खेळायचा होता. अच्छा. सो तेव्हा तो एक यंगस्टर होता पण त्या क्वालिटी दिसत होती की 20व्या ओव्हरला तो 120 करून आउट झालेला होता. ओ माय गॉड. 50 ओव्हरच्या मध्ये तो 20व्या ओव्हरला आउट झाला होता पण स्वतःचे 120 केले होते. आणि त्याच्यानंतर 2 मॅचेसला त्याने 2 दा 200 केला. बापरे. ओके. तो प्रोलिफिकच होता. तर तशी कम्पॅरिझन त्याशी झाली नाही पण एकदा क्रेग मॅकमिलन एक न्यूझीलंडचा टेस्ट प्लेअर आहे आपला तर तो समोरच्या टीम मध्ये होता आणि आपले आमचे टीममेट्स तो त्यांच्याकडे क्रेग असला म्हणून कळायला आपल्याकडे तू आहेस. मला त्याला सांगावंच वाटलं अरे बाबा तो 50-60-100 टेस्ट मॅचेस खेळलाय. तसं नसतं पण ते तो थोडं त्यांच्या ती पंप बसतो की तो त्यांच्याकडे तो असला तरी काय आपल्याकडे तू आहेस. सो इन इनसेविटेबली ती त्याची हिम वर्सेस मी अशी एक कॉम्पिटिशन असते. सो दॅट इज व्हेरी चॅलेंजिंग आणि दॅट हेल्प्स यू ब्रिंग युअर गेम अप बिकॉज ऑफ प्रेशर नाही पण कम्पॅरिझन होण्याने कसं ऍट द एंड ऑफ द डे एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी ऑन द विनिंग साईड ऑर त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा आमचा प्रो चांगला खेळला. चांगलं आहे ना म्हणजे हे तुझा टीम तू जे म्हणतोयस की टीम तुला सपोर्ट करत होती ज्यावेळेस तू प्रो म्हणून तिथे खेळतोस तर त्यावेळेस ते म्हणत होते की समोर क्रेग मॅकमिलन असो ते एबी डिव्हिलियर्स असो आमचा प्रो निरंजन गोडबोले आहे आणि ते तुला बॅक करत होते ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्याकडे एक चांगली क्वालिटी मला अशी चांगली म्हणजे आता ती माझ्यासाठी चांगली होती बिकॉज माझ्याकडे काय एवढं असं ह्या लोकांसारखं फर्स्ट क्लास रेकॉर्ड नव्हतं दाखवायला. सो पण त्यांचं तसं काय तुमचं फर्स्ट क्लास रेकॉर्ड तुमचं वय तुम्हाला तुमची कंट्री कुठली तुमचा रंग ह्याच्याशी त्यांना काय घेणे देणे आमच्यासाठी तू काम चांगलं करतोयस ना दॅट्स इट.
क्रिकेट खेळायला आलास रन्स कर बस, विषय तो आमचं संपला काम आहे, आमचा. कोचिंग करतोय, क्रिकेट खेळतोय, चांगली वागणूक आहे, सो दॅट इज व्हॉट वी नीड. आणि तुझं वय वाढतंय किंवा तू आता फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत नाहीस, तू आता टेस्ट क्रिकेटर मिळतोय आम्हाला, पण तेव्हा बरोबर. बरेच वेळा असं झालं की एक आमच्या क्लबला त्या बजेट मे एक्स टेस्ट क्रिकेटर एकदा मिळत होते खेळायला, बर. तर तुमची कमिटी म्हणजे नाही हा चांगलं काम करतोय, कशाला पाहिजे दुसरा, सुपर, आम्हाला वा, हा माहिती आहे, यांना आम्ही, ह्याला आम्ही माहिती आहे, सगळं सेट आहे, तर हे बॅलन्स डिस्टर्ब नको करा. गुड, त्यांची गुड. जी क्वालिटी ते बॅक यू इफ यू डू द जॉब फॉर दॅट. बरोबर, हे रिलेशन पण त्यांनी पण तेवढं चांगलं मेंटेन केलंय आज आजपर्यंत. मी या वर्षी करत होता सगळं, क्रिकेट संपल्यावर कोच म्हणून जाणार होतो त्यांच्याकडे. आता हे ओके, जर नसतं झालं तर आय वुड हॅव बीन वर्किंग देअर एज अ कोच फॉर द फर्स्ट 2 मंथ्स. व्हेरी गुड, फर्स्ट क्लास. मी सगळ्या तुम्हाला फ्रेंड्सला मी सांगतो, माझ्या मित्रांना इथे, मित्रमैत्रिणींना जे आलेले आहेत, की हा खूपच अगदी डाऊन टू अर्थहून बोलतोय की माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, माझ्याकडे हे नव्हतं, ते नव्हतं, पण या माणसानी तिथे जाऊन 2400 केल्यात आणि 10,000 वरती रन्स केल्यात. त्यामुळे तुम्ही हिशोब लावा, हा म्हणतोय 3 महिने मी तिथे असतो, 11 मॅचेस असतात, 16 वर्षामधला तुम्ही बघा, त्यामुळे ह्याचा परफॉर्मन्स तिथे अतिशय उत्तम आहे, याबद्दल काही वादच नाही. तर निरंजन, तू तुझी बाजू सांग आणि मी तुझी दुसरी बाजू पण सांगत जाईल मध्ये मध्येच, त्यामुळे काळजी करू नकोस. नाही नाही नाही, थँक्यू व्हेरी मच. पण हा, आता 16 वर्ष खेळल्यावर 2400-2500 व्हायलाच पाहिजेत ना, असं यू हॅव टू लुक इट दॅट दॅट वे. पण हा, 10,000 रन्स काय सांगशील. ते आता ते केले म्हणून तर बोलवत गेले ना, नाही तर 16 वर्ष झालीच नसते. आणि इट वॉज माय जॉब, सो असं काय त्यात असं काय हे वाटत नाही. आणि ही आपली आपलं अपब्रिंगिंग असंच आहे, केले म्हणून काय आलं, करायलाच घेतलंय ना. एक्झॅक्टली, हे पाहिजे. हे पुणेकर अगदी बोलतोय असं मला चांगलं वाटतंय. आता केवायसी साहेब पुणेकर बोलतोय, केले म्हणून काय, हो असंच अपब्रिंगिंग होत, की केले म्हणून म्हणजे काय, नवीन काय, करायलाच घेतलंय ना. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. हा 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 विषय आपण थोड्या लेटर पार्ट मध्ये पण हा घेऊयात, आपल्या क्रिकेटच्या अपब्रिंगिंग बद्दलचा थोडा आपण गप्पा तेव्हा पण मारूयात. मला सांग की तुझं पहिलं वर्ष कसं होतं, कुठे राहत होतास, कोणाबरोबर जात होतास, की म्हणजे एअरपोर्टला उतरला असता तोपर्यंत ठीक होतं, फ्लाइट मध्ये बसायचं वगैरे मस्त, उतरल्यानंतर पुढं काय, एकटाच? नाही नाही, यू हिट द नेल ऑन द हेड म्हणतात तसं, की तोपर्यंत एक्साइटमेंट असते, मी परदेशी जाणार आहे. माझा एक इंग्लंडला मी 1995 मध्ये गेलो होतो, स्टार क्रिकेट क्लब म्हणजे कैलाश गट्टानी म्हणून, राजस्थान आणि सेंट्रल झोनचे, ते ऑल ओव्हर इंडियाची एक टीम करायचे अंडर 19, ज्या ज्या लोकांनी, ते पण आपल्या शो वरती येणार आहेत थोड्या दिवसात. आता थोडीशी तब्येत त्यांची सध्या बरी नाहीये, त्यामुळे गट्टानी सर थोडेसे पुण्यातच असतात, टेल्को मध्येच राहतात, ते पण येतील आपल्या इथे आता. सो दॅट टूर वॉज अबाउट अंडर, थोडं त्या टूर बद्दल बोलू का, मला बिलीव कसा आला. येस येस येस, डेफिनेटली. कारण त्या टूर मध्ये अख्खी इंडियाचे मिळून अंडर 19 कुचबिहारला ज्या लोकांनी चांगलं केलं अशी एक टीम असते, सो एक त्या टीम मध्ये तुम्हाला सिलेक्ट झाला तर एक कॉन्फिडन्स असतो, की तुमचा सेल्फ बिलीफ वाढतो, की अरे बाबा ओके, एक ऍक्सेप्टन्स मिळतो ना आपल्याला, की आपण ह्या लोक 15 लोक जे बेस्ट परफॉर्मन्स त्यात आपल्याला घेतला. मला आय हॅव टू ऍक्सेप्ट की आपले गुंजाळ सरांनी थोडी हेल्प केली त्या टूरवर जाण्यासाठी. त्यांना गट्टानी सरांचा फोन आला होता की पुण्यात कोण आहे, तर गुंजाळ सरांनी माझं नाव सांगितलं होतं, सो बिकॉज ऑफ ही रिकमेंडेड गट्टानी सर ऑब्विसली ऍक्सेप्टेड अँड वेंट ऑन दॅट टूर. आणि आय हॅड अ व्हेरी गुड टूर, लाईक 750 रन केले होते त्या टूरवर, 200 केले, सो हायएस्ट रन स्कोरर होतो. सो का सांगतोय, कारण ह्या टूर मुळे मला बिलीफ होता की मी करू शकेन तिकडे जाऊन रन्स. बरोबर, तो फरक पडला. सो आय वेंट देअर विथ अन एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह माइंड, कारण कधी आपल्या क्रिकेटमध्ये तुलाही जाणवलं असेल, मेमरी प्लेज अ बिग रोल. मी एखाद्या ग्राउंडवर मी आउट झालो असेल तर दुसऱ्यांदा त्या मॅच ग्राउंडवर जाताना आपल्या डोक्यात असतं, यार मी ते आउट होतो, किंवा की परफॉर्मन्स केला होता, 100 केल्या असतील तर यू गो फॉर दॅट, इन अ डिफरंट माइंड सेट. एक्झॅक्टली, सो तसंच माझं झालं इथे जाताना, असं झालं की नाही आपण इथे वी हॅव डन वेल ऑन द ऑन दॅट ट्रिप, सो आय विल बी फाईन असं म्हणून गेलो. पण संध्याकाळी मी जेव्हा बेलफास्ट लँड झालो ते 5:30-6 वेळ होती, एक बिली बॉयड नावाचा आमचा क्लबचा एक सिनियर माणूस होता, सेक्रेटरी होते तेव्हा तो. आणि आता तिथे आपण अरेतुरे करतो, खरं 70 वर्षाचा माणूस आहे तर इथे, पण तिथे सगळ्यांना अरेतुरेच करतात, सो आय रेफर टू हिम एज अरेतुरेच. बरोबर. सो तो आणायला आला, तो मला त्यांनी एअरपोर्टवर घेतलं आणि एअरपोर्टवरून बाहेर पडल्यावर सडनली हिट मी, की आता मला इथे 4:30-5 राहायचंय, एकटा आहे. आणि थोडं मग तेव्हा इट्स रियालिटी स्टार्टेड टेकिंग ओव्हर,
आपलं कसं पुण्यात मस्त इथे चहा प्यायला गेला, तिकडे कॉफी प्यायला गेला, मित्र बरोबर, भेटले, पीवायसी वर, माहिती होतं सगळ्या गोष्टी. ते काही नाही. आता आता मी क्रिकेट आणि हे क्लब एवढंच. एक्झॅक्टली. सो आणि एक ऑस्ट्रेलियन होता क्लबला आमच्या, तो यंग मुलगा होता ऑस्ट्रेलियन, डेव्हिड रीड म्हणून, तोही आता कोचिंग मध्ये आहे. इनफॅक्ट अच्छा लास्ट इयर चेन्नई सुपर किंग्स साठी तो काहीतरी करत होता, आय वॉज वन ऑफ द कोचिंग स्टाफ. बर ओके. सो तो आणि मी असे एक आम्हाला दोघांना एक घर दिलं होतं राहायला. आणि अच्छा तो आधीच आला होता, तो जरा सेट झाला होता, दोन दोन प्रो नव्हता तो, त्याचा ब्रिटिश अच्छा हेरिटेज मुळे तो लोकल म्हणून खेळू शकायचा. ओके बर. आई वडील कोणीतरी कसा ब्रिटिश होता. आजी त्याची आयतीश होती. सो अच्छा त्यांच्याकडे त्याच्यामुळे ते हेरिटेज मुळे ते लोकल म्हणून ट्रीट व्हायचे. ओके. सो तो एक आणि मी असे दोघ जण त्यातल्या त्यात खेळणारे, बाकी सगळे लोक पार्टनर होता म्हणजे घरी कोणीतरी बरोबर. एकटा नव्हतं, स्वयंपाक करायचा, चांगलं करायचं. अरे वा, सर्वात महत्त्व मी तुला विचारणारच होतो की जेवायचं काय, त्याचं काय करायचं. मला अजूनही माझ्या 16 वर्ष जाऊन सुद्धा स्वयंपाक येत नाही. ते आपले ते ऑमलेट, आपण ते तिथे मसाल्याचे पाय हे असतात ना रेडीमेड, चिकन मध्ये ते टाकलं की चिकन झालं, तसं तसं चिकन बनवता येतं किंवा भाजी बस. सो तो करायचा, पण आपलं अंडरस्टँडिंग होतं. कामं वाटून घेतली होती की तू स्वयंपाक करायचा, मी भांडी धुवायची, असं नंतरचा सगळा कारभार. एक्झॅक्टली यू सेड इट. भांडी मी धुणार, ग्रास ग्रास मो मी करणार घरामागच्या बाजूला, बस ती दोन कामं मी करणार आणि जेवण त्यांनी करायचं. त्यांनी करायचं असं ते पहिलं वर्ष गेलं. आणि पहिल्या मॅचची तुला स्टोरी सांगितली. सो क्रिकेटिंग अवेकनिंग पण पहिल्याच मॅचला झालं की थोडं अॅटिट्यूड बदलायला लागेल. आता बदलायला लागेल, दिस इज सिरियस स्टफ. कारण जर शनिवार चांगला गेला ना तर तुमचा अख्खा आठवडा चांगला जाणार, लोक विचारणार, गप्पा मारणार. आयर्लंड मध्ये थोडं कमी आहे, इंग्लंड मध्ये जे जे खेळले ते म्हणले की तुम्ही जर शनिवारी आउट झाला तर तुमच्याकडे बघत पण नाहीत अख्खा आठवडाभर. दे डोंट वॉन्ट टू असोसिएट विथ यू, की असं ते तुम्हाला ट्रीट. आयर्लंड मध्ये तसं नाही, एव्हरीबडी इज व्हेरी फ्रेंडली. आपल्या पुण्यातली बरीच लोक खेळलेली आहेत. सो इनफॅक्ट आपला जो आता चेअरमन आहे महाराष्ट्र रणजी सिलेक्शन कमिटीचा अभिजित काळे, तो आमच्या क्लब, तो आधी खेळलेला आहे 2 वर्ष त्या क्लबला. तुझ्याच क्लबला? त्याच क्लबला. हो, 1999 आणि 2000 साली तो खेळला. मग 2001 आणि 2002 साली तो अँड्रू लॉसन खेळला. आणि मग 3 पासून मी. बर, म्हणजे तू इतके वर्ष. मग त्यांना काय मराठी वर्ड बीड शिकवलं नाही का, म्हणजे किपर चलो शाबाश वगैरे? हो हो हो, अभिजित असे. आणि त्याच्या आधी मुंबईचा सुभाष क्षीरसागर म्हणून एक रणजी ट्रॉफी प्लेअर आहे, बॉम्बेला खेळायचं, त्यात ऑस्ट्रेलियात सेटल्ड आहेत. सो तो 11 वर्ष खेळला. ओ माय गॉड. त्यांना मराठी, त्यांनी मला मराठी शिव्यांनीच स्वागत केलं. मग तुला जरा आपलंस वाटलं. ते आणि देवर फ्रेंडली, देवर असं कधीच हे नव्हतं. जे प्रॉब्लेम इंग्लंड मध्ये तिथल्या प्रोजला आले की लोनली, तसं नाहीये. ते तुम्हाला घ्यायला येतील, तुम्हाला फिरायला येतील, पण तरी सुद्धा कुठेतरी असतच. तुम्ही इफ यू हॅव अ गुड सॅटरडे, द नेक्स्ट वीक इज गुड. बरोबर. इफ यू हॅव अ बॅड सॅटरडे, देन यू हॅव टू वेट टिल द नेक्स्ट सॅटरडे. कारण तो तुमचा परफॉर्मन्सचा डे होता ना, ज्याकरता तुम्ही गेलाय त्याकरता तुम्हाला परफॉर्मन्स करणं गरजेचं होतं. पण मला वाटतं तुझ्या बाबतीत असे खराब संडेज खूप कमी आले असतील, कारण काही ना काही तू नक्कीच केलं नाही. पण तू म्हणजे बॉलिंग नवीन बॉल पण टाकायचा, स्विंग चांगला करायचा, मीडियम पेस टाकायचा, फिल्डिंग तर स्लिप मध्ये काही वादच नव्हता. मग कुठल्या ना कुठल्या तरी सेक्शन मध्ये, तिथे पण फक्त स्लिपच का, फर्स्ट सेकंड? नाही बाबा, तिथे सगळं करायचं. अरे बापरे, तू पेड काय सांगतोस जिथे. आणि एस्पेशली 25-30 ओव्हर नंतर बॉल लांब लांब जायला लागतो. हो हो हो. मग शेवटचे 10 ओव्हर जर 10 ओव्हर संपले नसतील तर लॉन्ग ऑन टू लॉन्ग ऑन, जिथे सगळ्यात जास्त स्लॉगिंग केलेले बॉल येतात तिथे पळायचं, कॅचेस घ्यायला आपणच, थ्रो पण आपणच. मग बाकीच्यांना येत नाही असं नाही, येत नाही असं नाही, पण वी आर नॅचरली बेटर देन देम बिकॉज दॅट्स व्हाय दे हॅव कॉल्ड अस प्रो. ऑब्व्हियसली बिकॉज यू आर प्रो, सो यू हॅव टू डू इट. पण मग ते लॉन्ग ऑन टू लॉन्ग ऑन, मग काय स्कूटी वगैरे ठेवली होतीस की? काही काही ग्राउंड वर तशीच परिस्थिती, काही काही ग्राउंड. आणि मध्ये जाताना परत कॅप्टनशी बोलायचं, हा फिल्डर इकडे, तो फिल्डर इकडे, ते सगळं करायचंच. सो मॅच मधली इन्व्हॉल्वमेंट ठेवायची आणि 2 मिनिटाच्या आत तुमच्या त्या जागी पण जायचं. बरोबर बरोबर, ते पोचायलाच लागायचं. आणि त्याच्यानंतर बॅटिंग असेल ते डोक्यात चक्र चालू असायचं, आता मी काय करणार आहे, आता आपले आपण कसे जिंकणार आहोत. सो पण त्याशिवाय मजा पण नाही ना. हा, आणि कधी कधी काय व्हायचं की बोलिंग अटॅक एवढा खास नसायचा समोरचा. काही टीम्स होत्या स्ट्रॉंग, पण काही टीम्स, पण विकेट कंडिशन आणि हे सगळे प्रेशर्स युज, ते सगळं युज त्यांनी सगळं ते इक्वल व्हायचं. मग ऍज गुड ऍज प्लेइंग अ गुड बोलिंग अटॅक, बिकॉज डिसेंट बोलिंग अटॅक बट विकेट बिंग चॅलेंजिंग, सीम होतोय विकेटवर, थांबून येतोय बॉल, थोडा
पडून पण चांगलं मूवमेंट आहे. स्पिन सीम जर होतो तर मॉइश्चरमुळे स्पिन पण होतो, तर ते सगळं पण होत आहे आणि तुम्हाला उभं पण राहायचंय शेवटपर्यंत. सो त्यामुळे ते जरासं कोमटी बॉलर असेल तर तुम्हाला चान्स नाही घ्यायचा याचा. बरोबर, तो ऑर्डिनरी अटॅक सुद्धा कधी कधी विकेटमुळे तुम्हाला चांगला वाटायला लागतो किंवा ते घडतं असं. करेक्ट, आणि तुमच्यावर असलेली जबाबदारी, तुम्हाला हाय रिस्क ऑप्शन्स घेता येत नाहीत. बरोबर, डोक्यात सुरेंद्रने सांगितलेलं नॉट आउट राहायचं 40 ओव्हर पर्यंत, पुढचं सगळं होतं. तो स्वतः 10-12 वर्ष स्वतः खेळलाच ना, खेळला होता राईट, त्याला माहिती होते कंडिशन्स तिकडच्या. यस, व्हेरी ट्रू. फैयाज लांडगे आपल्या बरोबर आहे पीसीएमसीतनं, तर तो चांगला फैयाज स्वतः खेळलेला इंग्लंडमध्ये बरेच दिवस, म्हणूनच ही कुड रिलेट टू दिस. तसे कमेंट्स येतात. यस, वेलकम फैयाज. उमेश चिटणीस पण आलेले आहेत, त्यानंतर चारू दत्त पण आहे, उदय उदय मुखर्जी पण आलेले आहेत. क्लासमेट आहे उदय मुखर्जी. ओके, ग्रेट 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 ग्रेट, बरीच तुझी गँग आहे. तर मुव्हिंग ऑन, मला सांग साधारण पुण्यातले किती जण खेळले रे तिकडे, म्हणजे तुझ्या ओळखीत किंवा तुझ्या बरोबरचे अशी लोक किती, काय काय नावं सांगू शकतो खेळले म्हणजे. हो आता तुला सांग, तुला माहितीच आहे म्हणजे, पण बाकीच्या ह्याच्यासाठी आपला एक माझा एक चांगला मित्र इंद्रजित कामतेकर. कोण रे इंद्रजित इंद्रजित का? हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी जोक झपाट, पण निरंजन गोडबोलेंचं नाव हे इंद्रजित कामतेकरांचं नाव बरोबर घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. हा माझ्याकडे वेगळा एक पानभर आहे, आपल्याला त्याविषयी बोलायचंय. वेगळी 10 मिनिटं आम्ही त्यासाठी राखीव ठेवलेली आहेत. आता ह्यांनी मध्येच त्याचं नाव घेतलं म्हणून मला विचारायला लागलं. आपण कामतेकरांकडे येऊयात. हा तर पुढे कसं झालं, कसं आम्ही दोघं सोलारिस मध्ये जिम करत होतो. आता माझं झालं होतं, सो जरा व्यायाम करायला पाहिजे. आणि कॅमीचं इंद्रजितचं ऑपरेशन झालं होतं शोल्डरचं, सो त्याचा रिहॅब चालू होतो. सो आम्ही दोघही सोलारिस मध्ये जिम करत होतो. मी सहज त्याला म्हणलं, अरे तू का नाही ट्राय करत? कारण एक आपल्याच पुण्यातला एक मुलगा आहे ज्यांनी त्याचं जाणं ऐनवेळी कॅन्सल केलं होतं दुसऱ्या लीग मध्ये, पण एकाच देशात. सो तर मी त्याला म्हणलं तू ट्राय करतो, म्हणलं नाही रे माझं खांद्याचं, आय एम नॉट शुअर. म्हणजे ट्राय तर कर. तर त्याने ट्राय केलं. तर विजय मुरगुट म्हणून आपला एक जुना पुण्यात क्रिकेट खेळायचा, आता मला वाटतं तो ऑस्ट्रेलियात असतो. ओके, सो त्यांनी त्याला त्याच्या ओळखीचे होते तिकडे, सो ही हेल्प हिम गेट अ कॉन्ट्रॅक्ट. अँड ऍज लक वुड हॅव इट, त्याचा क्लब माझ्या घरापासून किंवा माझ्या क्लबपासून 6 ते 7 मैलावर होता फक्त. सो तिथे जाऊन सुद्धा एकत्रच होतो 4 महिने, ऍज गुड ऍज एकत्र होतो. ओके, सो दॅट ऑब्व्हियसली हेल्प 4 महिने स्पेंड करणं की आपल्याच पुण्यातलाच आपल्या बरोबरचा मित्र एक तिथे तुमच्या बरोबर आहे. सो इट, आणि ही ऑल्सो प्लेड विथ मी फॉर 16 इयर्स डिफरंट क्लब. ओके ओके, पण एका शहरात, एका शहर नंतर शहरात नव्हते, पण एका तिथे काय रे लॉंगेस्ट फर्दर मोर फर्दर सगळ्यात गेला तरी 1.5 तास. हो बर, ओके, त्यामुळे ऑलमोस्ट असं एकत्रच असलं. मग शनिवार रविवार मॅच झाली की एकत्र, मग सोमवार ते शुक्रवार कोचिंग असायचं प्रत्येकाला. सो तेव्हा भेटायचं नाही, पण दर रविवारी भेटायचो. सो दॅट हेल्प. आणि पुण्यातले बरेच आम्ही, आणि थोडं काय होतं, थोडे दिवस तुम्ही तिथे त्यांचं काम चांगलं केलं त्यांच्यासाठी, की ते नंतर तुम्हाला विचारतात तारे कोणी आहे का, एका टीम समोर रन केले तर ते म्हणतात यार तुझ्या ओळखीत कोणी आहे का, आम्हाला पण पाहिजे वगैरे असं. मग आपण आपल्या ओळखीचे आपले खूप मॅच, सगळ्यांनाच आपण हेल्प केलं असं नाही, पण आपल्या पुण्यातले भरपूर लोक आले होते. म्हणजे कोण कोण होता, म्हणजे पराग शाणे होता, सगळ्यांना मी हेल्प केलं होतं असं नाही, पण पराग शाणे होता, चारू कुलकर्णी, रणजित पांडे, रोहित खडकीकर, मी त्याचं क्रिकेट मध्ये काशीनाथ खडकीकर म्हणून ओळखतात, हे सगळे पुण्याला तिथे येऊन गेले. कौशिक आफळे तर होताच, सुजित काळभोर. अच्छा, एवढे 7-8 जण पुण्याचे, सगळे एका वेळेस नव्हतो, पण ऑफ अँड ऑन एवढे सगळे पुण्यातले खेळलेले आहेत. शंतनू सुगवेकर स्वतः खेळले 2 वर्ष, 2006 आणि 2007. शंतनू सर पण होते का? वा, सो त्यांनी आमचं तिकडे वेगळं एज्युकेशन झालं. आणि ते अगदी जवळ पण होते, बर तासाभराच्या अंतरावर. सो ते भेट भेटवायची होत होत्या. इनपुट चांगले मिळत होते तिथे, चांगले चांगले सगळेच. पुण्याचे पुण्याचे संस्कार तुझ्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचत होते. डेक्कनवरचे आपले. पण तुमचं शेड्यूल जसं तू म्हणालास की शनिवार रविवार तुमची मॅच असायची, तर मग इतर दिवशी काय करायचा तुम्ही, काय तुम्हाला प्रोग्राम कसा असायचा प्रोचा? रविवार सुट्टी असायची. रविवारी शनिवारी पाऊस पडला तर रविवारी तुमची रिअरेंजमेंट असायची. ते 18 लीग मॅचेस तर व्हायला पाहिजे. सो रिझर्व्ह डे नाही, पुढच्या पुढच्या कधी, म्हणजे उद्याच्या मागची कधीची असू शकते.
अच्छा पण बरं 18 खेळायच्या तर नक्की आहेत. सो ते बरं दोज वर रिझर्व्ह फॉर रिझर्व्ह गेम्स. ओके पण मंडे टू फ्रायडे कोचिंग भरपूर असायचं. मग तिथला लोकल जे काउन्सिल आहे ते त्यांच्याशी त्यांच्याशी आमचा क्लब गार्ड घालून द्यायचा, हा आमचा प्रो, हा तुमच्या ताब्यात. मग ते सांगायचे की 15 प्रायमरी आणि ग्रामर स्कूल मिळून 15 शाळा आहेत, तर तिथे तुम्हाला प्रत्येक शाळेत एकदा तरी जायचंय. सो असे रोज 3 असे 5 दिवस जायला लागायचं, मे आणि जून 2 महिने. सो ते भरपूर ताबडून घ्यायचे. अच्छा, म्हणजे तुमचं सोमवार ते शुक्रवार हा उद्योग असायचा. हो हो. आणि मग संध्याकाळी 6:30 येऊन तुमच्या क्लब वर तुमचं कोचिंग आहेच, तुमची प्रॅक्टिस आहेच. बर, मग तुम्हाला प्रो म्हणून तिथे कोचिंग पण करायला लागायचं ज्या क्लब मध्ये खेळताय? तुम्ही होलँड सोल त्या क्लबचे, तुम्ही त्या क्लबचे कोच, त्या क्लबचे अनरिटर्न कॅप्टन आणि परफॉर्मन्स करायचा सगळं, तुम्ही सेंट्रल फिगर. जिथे कमी तिथे तुम्ही, असला प्रकार असं आपण पुण्यात म्हणतो, कमी तिथे तुम्ही. पण म्हणजे तिथे जरी तुझ्यापेक्षा सिनियर असेल कोणी प्लेअर, तरी पण त्याला तू कोचिंग म्हणजे टिप्स देणं हे तुझं कर्तव्य होतं. दॅट वॉज पार्ट ऑफ युअर अग्री, तुमचं जे झालं होतं. मला काही सांगत नाही तर नाराज होतात. ओ माय गॉड, अच्छा असं पण आहे. हो, माझ्याशी प्रो काय बोललाच नाही म्हणून सिनियर लोक नाराज पण होतात. वेळेस आपलं काय असतं की आता एवढे वर्ष खेळतो, तुला काय सांगू बाबा, तू खेळ, तुझं तू काम कर, माझं मी करतो. एक्झॅक्टली. पण नाही, पण नंतर आमचे सेक्रेटरी म्हणले, अरे तो एवढे वर्ष खेळतो, जरा बोल ना त्याशी. थोडं त्याशी काय बोलू. तर नाही नाही, त्याला असं वाटतं की प्रो मला काय सांगतच नाही. सांगत नाही तो. मला असं वाटतं सांगायचं, मला असं वाटतं एकंदरीत की तू पहिल्याच वर्षी सगळं जाणून घेतलंस, म्हणून पुढची 15 वर्ष तुला सोपं गेलं तिकडे जास्त राहणं, त्यामुळे मला वाटतं. टू अन एक्सटेंड बरोबर आहे तुझं, पण ह्या सगळ्या बरोबर परफॉर्मन्स करायला लागलं. कारण तुम्ही रन नाही केलं की मग ते काय तुमच्या समोरच सांगते यार, युअर शाईट म्हणून त्यांचा एक शब्द आहे, शाईट. ते शाईट म्हणजे शिट. ओके, प्रेमानी. प्रेमानी तुम्हाला म्हणजे आपल्याकडचे टेस्ट क्रिकेटर आहे अमेय खुरासिया, तो खेळत होता. हो, अमेय खुरासिया टेस्ट क्रिकेटर का वन डे खेळलाय, पण इंडिया खेळला, रणजी ट्रॉफीला भरपूर डॉमिनेट केलेला, त्याचे काय 5-6 मॅचेस रन नाही झाले. तर त्यांच्या इथला एक 13 वर्षाचा मुलगा मला सांगतोय, आमची त्यांच्याशी मॅच होती, तर 13 वर्षाचा मुलगा म्हणतोय की आर प्रोइस शाईट, तुला कळतंय का तू काय बोलतो असं. सो ते असं कल्चर आहे तिथे, बिंदास. अवघड आहे, अवघड आहे. बरेच लोक परत जॉईन होते आपल्याला. निखिल दीक्षित सर आले, पराग पेठे आहेत. अरे वा निखिल, नमस्कार आहेत. आपण मगाशी बोलत होतो तुझ्या कोचिंग विषयी, तर कोचिंग मधला कुठला फेवरेट स्टुडंट वगैरे, की तू एवढे वर्ष करतोयस तिथे, तर कोचिंगच्या काही आठवणी, काही स्टुडंटच्या बद्दल काही आठवणी? नाही, तिथे जरा कोचिंग थोडस बोर होतं, कारण आपण इथे जे कोचिंग करतो ते थोडस रेग्युलर खेळणारी मुलं असतात, तिथे ते हौशिक कलाकार असतात सगळे. सो त्यांचं कोचिंग थोडं वेग, पण त्यातून सुद्धा एक 2-3 सिरियस असतात. तसा मी 2003 गेलो, तसा एक 6 वर्षाचा तेव्हा 7-7-8 असत्या, 3-7-7-8 आसपास असेल तो, जेम्स म्हणून होता. सो तो 2013 माझ्याबरोबर एव्हरी समर मी त्याला कोचिंग करायचो, आणि मग आणि तो इव्हेंच्युअली 2 वर्षापूर्वी टेस्ट खेळला आयर्लंड साठी. सो ग्रेट, वा, जेम्स मकॉलम म्हणून. सो आणि अजूनही टच मध्ये आहे. सुपर. सो यू कॅन से की थोडंफार कॉन्ट्रीब्युट केलं आपण त्याच्यासाठी. डेफिनेटली. त्याच्या इनिशियल एजेस मध्ये जेव्हा सुरुवात झाली त्याची क्रिकेट, तिथनं तुझं त्याला कोचिंग करणं खूप, जेव्हा त्याला आवड निर्माण करणंच त्यावेळेस खरं काम असतं. त्यावेळेस काय तुम्ही कसे स्ट्रोक्स मारावे किंवा मेंटल टफनेस वगैरे काही शिकू शकत नाही, त्या मुलांना क्रिकेट बद्दल, गेम बद्दल आवड कशी वाटेल, आणि तू खरंच करून झालं. म्हणजे आज हा तुला मिळालेला खरंच मोठा रिझल्ट म्हणायला हरकत नाही, की तुझा स्टुडंट एक आज इंटरनॅशनल खेळतोय. ग्रेट, नक्कीच. हे आता आहे 2003-2013, सो 11 वर्ष आय वर्क विथ हिम. सुपर, विच ऑब्विसली हॅज हेल्प. आणि मग आम्ही रेलिगेट झालो 2013, सो तो दुसऱ्या क्लबला गेला. सो नंतर मग डायरेक्ट कोचिंग कधी झालं नाही. ओके, पण इनिशियल वेळेस तू त्याच्याबरोबर होतास. सो नाव ही इज प्लेइंग, कॉन्ट्रॅक्टेड आहे आयर्लंडला, आणि तो पूर्ण त्यांच्या सगळ्या टेस्ट मॅच, त्यानंतर डेब्यूला 40 केल्या त्यांनी अगेन्स्ट अफगाणिस्तान. वा, सुपर. टेस्ट मॅच खेळतो म्हणजे व्हेरी गुड, रिअली गुड. मस्त, तुला तुझं कॉंग्रॅच्युलेशन की तुझा एक स्टुडंट आज. बर, थोडा एक वेगळा प्रश्न आहे आणि तुम्हाला घ्यावाच लागेल असं मला वाटतोय, की तिथे म्हणतात की तिथे रजिस्ट्रेशन कसं असतं, म्हणजे प्रॉपर्टीज वगैरे जे काय तू तिथे केलेले आहेस तर त्या कोणाच्या नावावर? आय विश तू मला माहिती खरं असतं, पण तसं काही नाही. तुला माहिती हा प्रश्न कोणी विचारला असेल? हा, निखिल दीक्षितने विचारला असेल कदाचित. नाही नाही, तुझा खास रणजितने विचारलेला आहे, रणजित पांडे विचारतो. रणजित, ओके, काय रणजित. नाही नाही नाही, असं आय विश ही वॉज राईट.
तो स्वतः खेळलाय 2 वर्ष, तो ही नोज तसं काही नाहीये. तो स्वतःही खेळलेलाय खेळलेलाय. पण तू मगाशी मेन्शन केलंस की तुझं डोक्यामध्ये एक होतं की नॉट आउट राहणं, तर ते नॉट आउट राहण्यासाठी तू काय वेगळे प्रयत्न करत होता? कारण तुझं क्रिकेट मी सुरुवातीपासून बघितलं, तर थोडं अग्रेसिव्ह होतास तू. म्हणजे पेस बॉलर आला की तुला काय व्हायचं मला कळत नाही, स्पिनर्सला तू खेळून काढत होतास, पण खेळून इन द सेन्स तू सेट झाला की त्यालाही संपवत होतास, पिसं जसं बरेच जण म्हणजे पिसं काढत होतास. पण स्पेस बॉलरला तुला स्ट्रोक्स मारायला आवडत होते, तर इनिशियली तिथे खूप फरक होता ना, मुवमेंट असेल किंवा ओव्हरकास्ट कंडिशन्स असतील, तर तू नॉट आउट राहणं हे कसं वर्कआउट करत होता त्यासाठी? नाही, फर्स्ट फर्स्ट हाफ ऑफ द सीझन इट वॉज टफ, माय शॉर्ट मेकिंग वॉज अंट इझी, कारण ते थंडीतनं एस्पेशली पहिला एप्रिल मे चे पहिले 20-22 मे पर्यंत विकेट म्हणजे 180 सुद्धा मॅच विनिंग टोटल होते. बर, ओके. म्हणजे 100-200 केले, 50 ओव्हरचा मॅच, 200 केले की ते म्हणतात की हा वी हॅव डन वेल फॉर दॅट टाइम ऑफ द पिरियड, फॉर दॅट टाइम ऑफ द इयर, कारण विकेटवर भरपूर गवत असतं, खाली भरपूर वॉटर लेवल एकदम हाय असते आणि फारसं रोलिंग नसतं, सॉफ्टेस्ट विकेटवर बॉल येत नाही, आपल्या क्रिकेटिंग टर्म मध्ये बॅटवर बॉल येत नाही, सो शॉर्ट मेकिंग इज नॉट, बॅकफुटवर तयार राहायचं, जरा शॉर्ट ऑफ फुट लेंथ दिसला स्लो असल्यामुळे वेळ मिळायचा, तो एक माझा गेम प्लॅन असायचा. मी बॅकफुटवर भरपूर, आणि आपण मॅटिंगवर खेळल्यामुळे जूट मॅटिंग जे पूर्वी असायचं, जे आता आम्ही प्रयत्न करतोय पीवायसी की जूट मॅटिंगचं एक विकेट करावं, जेणेकरून बॅकफुट प्ले, बॅकफुट प्लेला खूप फरक पडला मला पर्सनली असं जाणवलं. मला वाटतं आता सगळे ऍस्ट्रोटर्फच घेतात, जूट मॅटिंग खूप आता मागे पडलंय. पण जूट मॅटिंग जो बॉल ग्रिप होतो, बाउन्स होतो, त्याच्यासाठी आय थिंक फॉर अ बॅट्समन्स बॅकफुट गेम इट इज व्हेरी युजफुल, ऍटलीस्ट आय फाउंड दॅट. सो त्याचा मला तिथे फायदा झाला अर्ली स्टेजेस मध्ये. आणि जसं जसं उन्हाळा येतो आणि जसं जसं पाऊस कमी होतो, विकेटवरचं गवत जायला लागतं, कारण मग बॅटिंग कंडिशन बेटर होतात. आणि ऑगस्ट मध्ये मात्र आपल्यासारखी डेक्कन पीवायसी सारखी विकेट पण असतात. गेले 3 वर्ष तर बेसिकली तिकडे खूप उन्हाळा होतोय आणि पाऊस खूप कमी झालाय, सो आय डोंट नो की क्लायमेट चेंज का काय वॉट एव्हर, पण सो गेले 3 वर्ष भरपूर 300 पण चेस होतोय. ओ ओके. आणि बऱ्यापैकी उन्हाळा आहे, तिथले क्रिकेट बदलतंय असं म्हणाला. बदलतंय, थोडा माइंडसेट बदलतोय बॅट्समन लोकांचा. ओके, T20 फरक आहे, T20 वाटतंय नक्कीच असणार. तुम्ही ऑप्शन्स तुमच्याकडे असतात, तुम्ही ट्राय केलेले असतात T20 मध्ये, सो तुमच्याकडे ऑलरेडी ते ऑप्शन असतं, सो यू डोंट माइंड. आणि तो लोकल प्लेयर्सवर प्रेशर नसताना तर आउट झालं तर आउट झालं, आपल्या सारखं त्यांचं नसतं, त्यामुळे ते बिंदास खेळायचा प्रयत्न करत असतात, बिंदास. सो इनिशियली बापट सरांकडे जे मी शिकलो आणि जूट मॅटिंग, त्याचा मला बॅकफुट प्ले मुळे मला तिथे इनिशियली फरक पडला, कारण फ्रंट फुट वर जाऊन मारायला बॉलच यायचा नाही. अनलेस अँड अंटिल इट्स अ रँक हाफ व्हॉली ऑर फुल टॉस, आणि ते काय करतात, असे 4 फिल्डर लावतात, आता मार याच्यातनं. हो, जरा प्रो 5-6 ओव्हर टिकला की स्लिप पिप काढतात सगळे, समोर लावून टाकतात, आता ह्याच्यातनं मारून टाकतो, तो टाकणार हळू, बॉल येणार हळू, तुम्ही जोर लावतात ना सगळं टाइम मिस होतो, त्याच्यापेक्षा त्याला तेवढा रिस्पेक्ट द्यायचा, एक का रन काढून पलीकडे जायचं, बॉल जुना झाल्यावर बघायचं. पण प्रो ऍज अ प्रो म्हणून तिथे खेळणं किंवा ऍज अ प्रो म्हणून वावरणं, हे किती प्रेशर होतं तुला? की परफॉर्मन्स तर होतच होतं, पण इव्हन अदरवाईज, म्हणजे तू ज्यावेळेस कोचिंगला जायचास, तर तसं तू यंग असताना बऱ्यापैकी तिथे गेला होता, त्यामुळे कोच म्हणून म्हणा किंवा प्रो म्हणून बघा, तर हाऊ यूज टू हँडल ऑल दिस प्रेशर्स? थोडं वेगळं होतं, कारण सगळ्या गोष्टी तुमच्याकडे बघायचे लोक, यु आर लाईक, असं वाटायचं की यु आर ऑलवेज वॉच्ड, तुम्ही कुठलीही गोष्ट केली किती, आणि तिथे सगळी लगेच कळते. अरे आमच्या मी तिथे एक हे होता, 4 ट्रीज नावाचा एक बार होता, मित्रांबरोबर तिकडे गेलो होतो, दुसऱ्या दिवशी सगळीकडे की अरे यू वेंट टू 4 ट्रीज, यू वेंट टू 4 ट्रीज, असं. सो यू फेल्ट की यू आर बिंग वॉच्ड, सो इफ यू नो की यू आर बिंग वॉच्ड, आपोआप काळजी घेतली जायची सगळ्या गोष्टींमध्ये. आणि शाळांमध्ये वगैरे तिथले चाइल्ड प्रोटेक्शनचे जे लॉज आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत, सो त्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये थोडस कोचिंग अवघड होतं, पण हे माझ्या क्लबने मला आधीच त्याच्यावर गाईड केलं होतं, सो इट वॉज इझी, असं काय हे आला नाही इन्सिडेंट. पण म्हणजे 4 राऊंड मारा म्हटलं तर टफ होतं का तिथे, की 4 राऊंड मारायला जा कॅच सुटलाय, तर असं काही नाही, असं काय करायचंच नाही, असं त्या भानगडीत पडायचंच नाही, त्यांना सांगायचं हा कॅच असा घ्यायचा, तुला येईपर्यंत तू घे, पेशन्स वाढतो ऍज अ कोच, ऍज अ कोच, कारण तुम्ही त्यांना पनिशमेंट नाही करू शकत, कारण पनिशमेंट त्यांच्याकडे, अगेन पनिशमेंट केलं तर त्याच्या मनावर काय फरक पडेल,
नोबडी कॅन कम लास्ट, नोबडी कॅन बी पिक्ड लास्ट. सो म्हणजे तुम्ही दोन टीम पाडून मॅच खेळता ना, तर तेही बंद. कारण जो शेवटचा पिक केला जातो त्याच्या मनावर काय परिणाम होतो, अशी एक त्यांची थिअरी आहे. सो पिक नाही करायची, तुम्ही नंबर्स द्या, टू वन टू वन टू वन टू टू, सगळे वन एका साईडला, सगळे टू एका साईडला वगैरे, अशी पद्धत शोधून काढायची. गॉड, मला गेले गेले लगेच कळलं होतं. सो आय कुड वर्क विथ इट. बरेच लोकांना चुका झाल्यात अशा की त्यांना माहित नव्हतं आणि त्यांनी तू आणि तो जो शेवटचा पिक झाला तो रडायला लागला, मग त्याचे आई वडील आले, मग तो त्याला ऑलवेज असं वाटायला, तर तो कधी ग्राउंडवर जायचा नाही, मग त्याला ही थॉट की नो आय एम नॉट मेंट फॉर क्रिकेट. स्ट्रगल. सो या गोष्टी पासून मला आधीच सांगितल्यामुळे मी काळजी घेतली आणि आता आपल्याकडे पण तसं यायला लागलंय, बरंच यायला लागलंय आणि यायला पाहिजे, यायला पाहिजे. राईट राईट. मग तिकडच्या फिल्डिंगच्या कंडिशन किंवा तिकडचे फिल्डिंग ड्रिल्स किंवा काय वेगळे तू काय घेत होतास त्या लोकांचे? नाही नाही, बेसिक कॅचिंग प्रॅक्टिस आणि फिल्डिंग प्रॅक्टिस. ड्रिल्स मध्ये काय होतं, कोऑर्डिनेशन वाढतं, पण बेसिक तुमचं स्किल लेवल एका लेवलला असेल तर ते कोऑर्डिनेशनचा फायदा आहे. सो पहिले स्किल लेवल त्या लेवलला आणा, त्याच्यासाठी आपले बेसिक रोज 50 कॅचेस, रोज 50 हाय कॅचेस, रोज 40 थ्रो, व्हॉट एव्हर तुम्ही जे ठरवाल तिथे तिथे काय. आणि लस ग्रीन आउटफील्ड असतं, सारखा पाऊस पडतो, सो सॉफ्ट असतं, आपल्यासारखं हार्ड ग्राउंड नसतं, सो डायव्हिंग इज नॉट डिफिकल्ट. ओके, बेसिकली सॉरी बोल. तिथे तिथे ड्रिल्स वर फार लक्ष नसायचं, तिथे बेसिकली स्किल लेवल वाढवण्यावर लक्ष असायचं. म्हणजे तुला कधी एकदा शनिवार येतोय असं होत असेल, मला वाटतं की हे सोमवार ते शुक्रवार पटकन अगदी शनिवारी येऊन एकदा मॅच खेळतोय, कधी असं तुला युअर युगर टू प्ले मॅचेस आउट देअर, कस का कसं असायचं त्यावेळेस? नक्कीच नक्कीच. अरे ते कोचिंग बोर व्हायचं, कारण बऱ्याचशा मुलांना इंटरेस्ट नसायचा, शाळेत ऑफ हे मिळतो म्हणून खेळायचे. अच्छा, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक स्टुडंटला क्रिकेट खेळणं कंपल्सरी आहे? नाही, प्रत्येकाला नाही, त्यांना ऑप्शन होते. जरा ईस्टर नंतर तुम्ही विंटर मध्ये तुम्ही रग्बी किंवा फुटबॉलचा चॉईस होता आणि नंतर हॉकी किंवा क्रिकेटचा चॉईस होता. सो यू हॅव टू पिक, हा सम गेम यू हॅव टू प्ले, चार खेळ खेळायचे. हा परफेक्ट, ग्रेट, सुंदर सुंदर. मला वाटतं मित्रांनो बऱ्याच आपण गप्पा मारतोय आयलंडच्या, आता थोडंसं निरंजनला तिकडनं आपण पुण्यात घेऊन येऊयात. मीन वाईल तुम्ही बघताय सगळेजण लियान क्लीन अँड केअर क्रिकेट गप्पा, तर आता सेकंड हाफ आपण निरंजनची गप्पा मारणार आहोत, त्याला पुण्यात घेऊन येणार आहोत. तर निरंजन पुण्यात आलेला आहे, स्वेटर वगैरे सगळं काढून ठेव, आता काही गरज लागणार नाही, कारण पुणे खूप बदललेलं आहे, 10-12 वर्षात आम्ही कोणीच वापरलेला नाहीये स्वेटर. तर मला सांग तू अंडर 15, 17, 19 रणजी ट्रॉफी सगळंच खेळलास पुण्यामध्ये, महाराष्ट्रामधनं सगळंच तू लीड केलास, त्या लीडच केला असं मी म्हणेन, कारण रणजी ट्रॉफी सोडलं तू प्रत्येक ठिकाणी कॅप्टन होतासच, त्यामुळे रादर तुझं माझं एज ग्रुप सेमच आहे, त्यामुळे आम्हाला माहिती असं की नावं काय येणार आहे, साधारण 5-6 नाव आम्हाला कन्फर्म होती आणि त्यात पहिलं काय नाव येणार आहे माहिती होतं की कॅप्टन कोण असणार तर निरंजन गोडबोले, म्हणजे आमच्याकरता ते गणित एवढं साधं सरळ सोपं होतं. पण मला तुला बेसिक प्रश्न तुला असा विचारायचा आहे की मी तुला 14 मॅचेस पण खेळलो मी डेक्कन टू पीवायसी, 17 पण खेळलो, 19 पण खेळलो, म्हणजे मी एज ग्रुप मध्ये सांगतोय, पण मला कधीही वाटलं की ज्यावेळेस मी तू पहिल्या बॉलपासून आत असायचा आणि मी किपिंग करायचो त्यामुळे मी तुला जवळनं बघू शकलो, असं मी फॉर्च्युनेट इनफ टू यु नो वॉच यू प्ले नेक्स्ट टू मी, तर मला असं कायम वाटायचं की तुझ्या प्रत्येक गोष्टी अगदी व्यवस्थित, म्हणजे पॅड्स अगदी ठीक जिथे पाहिजेत तिथेच, थायपॅड सुद्धा व्यवस्थित, ते पॅड मधनं कधी बाहेर आलंय किंवा त्याची दोरी दिसतेय हे लटकलंय किंवा ग्लोव्ज, मी एक म्हण आहे ना मराठीमध्ये की माकडाच्या हाती कोलीत, असा प्रकार तुझा 14 पासनं मला कधी दिसला नाही. मी तू कायम नीट नेटका किंवा व्यवस्थित, म्हणजे रस्त्याने जाताना आपण ओळखू शकतो हा लेफ्टी बर का असं म्हणतो बघ, कारण त्याचे कन्नी घेऊन चालतात किंवा असं असतं, तुझ्या बाबतीत तू ग्राउंडवरती चालत असलास नुसता तरी कोणी म्हणू शकेल की हा बॅट्समन आहे, तर हे कुठनं आलं रे, हे व्यवस्थितपणा म्हणा किंवा टू कॅरी युअर सेल्फ सच अ वे, हे कुठनं आलं? हा म्हणजे हे असं काही प्लॅन नव्हतं की सगळं स्वच्छ पाहिजे, नीट लेस बांधलेली पाहिजे, पण हे बापट सर ज्यांच्याकडे मी सगळं क्रिकेट शिकलो, सगळं क्रेडिट त्यांना, मोस्ट ऑफ द क्रेडिट त्यांनाच जातो, नंतर सो शिकलो बऱ्याच गोष्टी, सो इनिशियल सगळं क्रेडिट त्यांच्यामुळे आहे. तर तिथे एक ते त्यांचं पहिलं होतं, क्रिकेटर बनलास किंवा क्रिकेटर बनशील जर क्रिकेटर वाटलास तर, सो पहिले क्रिकेटर वाटला पाहिजे. सो हे सगळं असायचं, डिसिप्लिन वॉज लाईक, हे सगळं डिसिप्लिन मध्ये यायचं, काळे झालेले बूट वगैरे, काळे सॉक्स, ते सॉक्सचं इलॅस्टिक गेलंय आणि ते सॉक्स तसलं वैसं काही चालायचंच नाही, घरी जायचं. अच्छा, डायरेक्ट घरी. आणि आमच्याकडे तुला एक उदाहरण सांगतो, एक मॅच आमची, आता रणजित बघतोय तर त्याला आठवत असेल ही मॅच,
तर इंद्रजीत पण असेल त्यालाही आठवत असेल, आम्ही एक प्रॅक्टिस मॅच खेळतो आमच्या आमच्या, तर त्या प्लेअरचं नाव नाही घेत, आमच्यात एक प्लेअर होता असं, त्याची बॅटिंग आली, सर अंपायरिंग करत होते, अच्छा असे बॅट खांद्यावर घेऊन चालला होता बॅटिंग आले, गदाधारी भीम तिकडनं आले, दोन ठेवून दिल्या पहिले, काय बोलतोस ग्राउंडवरती सगळ्यांसमोर, दोन्ही टीम होते सगळ्यांसमोर मध्ये, त्याला स्क्वेअर लेग अंपायर पाशी गाठला, त्याला सांगितलं की तू काय गदा घेऊन फिरतोयस का, बॅट्समन सारखा मला येऊन दाखव, मग त्याला दोन वेळा यायला लावलं आणि मग तिसऱ्यांदा हा आता जा मॅच मध्ये बॅटिंग कर, आणि हेल्प ना, तुम्ही कधीही त्याच्या पुढे, यू नेव्हर मेड सच सिली मिस्टेक्स, यू आर ऑलवेज ऑन, सिरियस होता तुम्ही तुम्ही, आणि ह्या तुम्ही जर तुमच्या गेम मध्ये सिरियस असाल, हाऊ हाऊ मच यू केअर फॉर द गेम असेल, तर हे आपोआप येतात, एक्झॅक्टली, तुम्ही टाइमपास म्हणून खेळत असाल तर ह्या तुम्ही क्लमझी वाटू शकता. पण तुझ्या बाबतीत मला खरंच किंवा इतर कोणालाही कधी वाटलं नाही की तू असं क्लमझी आहेस किंवा त्या तशा पद्धतीचा कधी क्रिकेटर आहे, किंवा प्युअर बॅट्समनच तू वाटत आलेला आहेस तोपर्यंत. आणि तू 15 मध्ये ज्या वेळेस होतास, मला तू इंडिया अंडर 16 पण कॅम्प इंडियासाठी तू एक अटेंड केला होतास, त्याबद्दल थोडं सांग ना. 92 साली ऍक्च्युली दॅट कॅम्प हेल्प मी टू बिलीव्ह की मी खेळू शकतो, बिलीव्ह म्हणतो म्हणजे की मला तिथे असं वाटलं की बाबा ऍक्सेप्टेड वाटलं की हा आपण आता खेळू शकतो क्रिकेट. तोपर्यंत महाराष्ट्र खेळत होतो आणि जे 16 चांगले करतील ते अख्ख्या स्टेटमधनं, विजय मर्चंट अख्ख्या कंट्रीमधनं विजय मर्चंटचं टॉप 20 परफॉर्मर्स सिलेक्ट करायचे आणि बंगलोरला त्याचा कॅम्प व्हायचा, 21 का 22 दिवसाचा कॅम्प होता मे महिन्यामध्ये ऑप्शन, आता त्याला एनसीए म्हणतात, तेच कॉन्सेप्ट होता. ओके, सो त्या कॅम्पला मी सिलेक्ट झाल्यानंतर मग मला असं वाटायला लागलं मी करू शकेन, अच्छा, आणि दॅट हेल्प मी, तोपर्यंत माझं असं काय, हा मला क्रिकेट खेळायला आवडेल, पण त्या कॅम्प नंतर मी आल्यावर म्हटलं नाही मला हेच करायचंय असं एक मनात हे होतं, मी ऑलरेडी 11वीत होतो, कॉमर्सला गेलो होतो, सो दॅट तो एक ऑप्शन होतं की नाही मला क्रिकेटच खेळायचंय आणि क्रिकेट खेळण्याला कॉमर्सला गेलो तो सोपं जाईल म्हणून मी एज्युकेशन आणि हे दोन्ही करणं, सो म्हणून मी ते घेतलं होतं, पण तरी आय वॉज नॉट कन्व्हिन्स, पण त्या कॅम्पला सिलेक्ट झाल्यावर मग तिथे सगळे इंडियाचे ऑल ओव्हर इंडिया 16-20 जण आले आणि मग त्यांच्याबरोबर राहून चांगलं करून म्हणलं मला आता हेच करायचं, पुढे काय फार झालं नाही, पण जे झालं ते काय वाईटही झालं असं म्हणत नाही. कोण कोण होता तुझ्या बरोबर त्यावेळेस तिथे इंडिया कॅम्प? बरोबर, एक जेपी यादव म्हणून आठवतो तुला, जेपी यादव एमपी ला खेळायचा, तो माझा रूम पार्टनर होता. ओके, नंतर अमित शर्मा म्हणून होता ज्यांनी पंजाबला, ते थोडे मोठे होते, अमित शर्मा आणि अनुराग ठाकूर, अनुराग ठाकूर हा आता तो बोर्डाचा प्रेसिडेंट होता, आता मिनिस्टर ऑफ स्टेट आहे, तो होता आमच्याबरोबर, ते थोडे 2 वर्ष मोठे होते पण त्यांना त्या कॅम्प मध्ये, अमित शर्मा महाराष्ट्र पंजाबला फायनलला 160 केले होते, रणजी ट्रॉफी पंजाबला जिंकून दिली होती आपल्या अगेन्स्ट, तो होता. ओके, नंतर अजित आगरकर होता, नंतर मुरली कार्तिक होता, हेमंत बदानी होता, सो अशी लोक होती सगळी, बरीच नावं होती की जी पुढे जाऊन इंडियासाठी रिप्रेझेंट त्यांनी केलं होतं, खेळलं होतं. ज्योती यादव म्हणून होता युपीचा, तो पण खेळला, एक दोन मॅच खेळला मला वाटतं. पण मग नंतर तू रणजी ट्रॉफीला सिलेक्ट झालास इव्हेंच्युअली, जसा तुझा परफॉर्मन्स होतास त्या एज ग्रुपमध्ये, पण तसं बघायला गेलं तर जेवढं तू इझिली किंवा जेवढं ऍक्सेप्ट केलं होतंस एज ग्रुप, तेवढं रणजी ट्रॉफी तू अडॉप्ट थोडस करू शकला नाहीस, तर त्याबद्दल का सांग, फरक का होता? म्हणजे आम्हाला वाटत होतं की जिथे रणजी ट्रॉफीला तू जसा पोहोचला आहेस तसं खूप रन्स बघायला मिळतील, खूप क्रिकेट असं अजून बाकी आहे, पण तसं कुठंतरी थोडस कुठे गणित चुकलं ऍक्च्युली? हा, गणित चुकलं इज ऍक्च्युली राईट वे टू गो अबाउट इट, तर चुकलं गणित, पण मला, मी दोष नाही देणार, आय एम नॉट सेइंग की हा दोष आहे, पण मला ते तसं, आय कुडंट अडॉप्ट टू दॅट, हे कारण त्या एरामध्ये बरेच चांगले क्रिकेटर पण झाले, सो मी जर सिस्टीमला दोष दिला तर ते कसे झाले? बरोबर, एक्झॅक्टली, त्यांनी काय केलं, सो माय फॉल्ट वॉज दॅट आय कुडंट अडॉप्ट थ्रू दॅट हे क्विकली. आणि कसं झालं की पूर्वी तेव्हा सिनियर ज्युनियर खूप कल्चर होतं, नॉट दॅट सिनियर काही आपल्याला रॅग कर असं काही नाही, पण यू यूज टू लुक अप टू अ फ्यू प्लेयर्स आणि सडनली त्यांच्याबरोबर खेळायला गेल्यावर ते तुम्हाला झेपलं नाही, आणि मी खेळलो 19 वर्षाचाच होतो, सो तेव्हा, आणि आणि एक सेल्फ, रणजी ट्रॉफी अँड अबव खेळायला आय थिंक टेक्निक टेम्परामेंट हे सगळं असतंच तुमच्याकडे, तुमच्याकडे पोहोचतच नाहीत, सगळ्यात मोठा भाग नाव आय फील, और दॅट टाइम लेटर ऑन मला अंदाज आला की यु नीड सेल्फ बिलीफ,
सेल्फ एस्टीम, सेल्फ जेव्हा समोरचे एस्टीम 11 जण तुम्हाला आणि काही तुमच्या टीम मधले तुम्ही आउट व्हायची वाट बघत असतात, त्यांची इंटेन्सिटी तुम्हाला आउट करण्यामागे असते, तर तुमच्या इंटेन्सिटी मध्ये जर सेल्फ बिलीफ नसेल तर ते तुम्हाला कच्चा खाणार. सो यू नीड सेल्फ बिलीफ की आय कॅन डू दिस, आय कॅन स्टँड अप टू देम, आय एम गुड इनफ. सो थोडं आपल्या इथे ते हे जे कल्चर आहे मी तुला म्हणतो की केलं म्हणजे काय, करायलाच पाहिजे. सो तो सेल्फ एस्टीम कधी बिल्डच झाला नाही. ओके, सो मी इंडिव्हिज्युअली बोलतोय माझं, नॉट दॅट बाकीच्यांचं तसं झालं असेल, पण आणि मी मागे पडत गेलो त्याच्याने आणि ऑलवेज स्टार्ट. पहिली मॅच खेळलो 19 वर्षाचा होतो आणि तेव्हा काही आयडिया नव्हती. सिलेक्ट झालो, रणजी ट्रॉफीला गेलो, खेळलो, आलो आणि आल्यावर कळलं की अरे आपला एक मॅच खेळलो आणि गेला, चान्स पण गेला कारण नंतर ड्रॉप झालो लगेच. त्यानंतर परत आणि ती मॅच होती दिल्लीला क्वार्टर फायनल रणजी ट्रॉफी आणि 5 डे मॅच, फर्स्ट 5 डे मॅच इन माय लाईफ. सो इट्स अ डिफरंट बॉल गेम. आणि नाही मी सेट झालो दोन्ही इनिंगला, 41 बॉल खेळून आउट झालो, पण रन करता नाही आले मला अगेन्स्ट दोज गाईज. ओके, आणि रन करायला गेलो आणि आउट झालो. सो आय वॉज मे बी आय वॉज नॉट रेडी असं आत्ता म्हणलो होतो. मग चान्स मिळाला हे चांगलं, मी डोमेस्टिक लेवलला रन्स केले होते, सिलेक्शन मॅच रुंगटा ट्रॉफी असते त्यावर्षी रन्स केले होते, अंडर 19 ला चांगलं केलं होतं. सो लॉजिकली केलं मला सिलेक्ट, पण मी स्वतः आत्म तयार नव्हतो आणि मी तेवढा माझा आत्म अभ्यासही झालेला नव्हता माझ्या गेमचा, जो मला नंतर आयर्लंडला जाऊन जाऊन माझा गेम जो कळला तो मला आधी कळायला पाहिजे. येस, थोडी मॅच्युरिटी आपण म्हणूयात की तिथे थोडीशी कमी पडली. पण निरंजन तुला मी एक सांगतो, माझा सेल्फ एक्सपिरियन्स सांगतो तुला, हे पब्लिकली तू ऍक्सेप्ट जे करतोयस ना त्याला पण खूप मोठे गट्स लागतात. मी जर आपण चर्चा जी केली त्यात तुम्हाला म्हटलं यस हे आपण ह्याच्याविषयी चर्चा करूया, तू पब्लिकली याविषयी चर्चा करतोयस लोकांत. माझं कारण हा मुद्दा काढायचा असंच होता की तू आता हळूहळू कोचिंग पार्टकडे गेलायस आणि तू मला काल बोलताना म्हणाला होतास की मला जे कळलं नाही 20व्या वर्षी 24व्या वर्षी जे मला कळलं, तर मी एखाद्या मुलाला आज ते 18व्या वर्षी किंवा 19व्या वर्षी सांगू शकलो तर त्याचा एक 5-6 वर्षाचा फायदा होऊ शकेल. आपण त्या पॉइंट कडे येणारच आहोत, त्यामुळे आय एम रिअली प्राऊड ऑफ यू की तू हे ओपनली ह्या गोष्टी सांगतोयस, सगळ्यांबरोबर शेअर करतोयस. पण तरी रणजी ट्रॉफीला तुला वाटलं की कुठे की अजून थोडा चान्स मिळाला असता तर करू शकला असतास? नाही नाही, असं इफ्स अँड बट्स काही हे नाही, मला मिळाला चान्स नाही असं नाही. कारण पहिले इनिशियली मला जरा नुकसान माझ्या मनात कुठे झालं की मला एक मॅच मिळाली ड्रॉप, मग 2 वर्षाने एक मॅच मिळालो ड्रॉप, मग 3 का 4 मॅच मी एक एक मॅच मधनं बाहेर गेलो, जे आता होत नाही, विच इज एक्स्ट्रीमली इट्स अ व्हेरी गुड चेंज आय विल से, की आता तुम्हाला 5-6 इनिंग्स मिळतात. सो तेव्हा तेव्हाची आणि काही चूक नाहीये, तेव्हाची ती तसंच हे पद्धत होती म्हणा किंवा आणखी 4 लोक तुझ्या मागे तयार होते किंवा ते खेळायला असेल आपल्याबरोबर. ते पहिल्याच मॅचला केलं मला ते नाही. सो तो माझा एक सेल्फ बिलीफ माझा कायम मार खात गेला आणि मला शेवटी शंका यायला लागली की एम आय गुड इनफ. सो माझी स्वतःच्या डोक्यातच मारामारी असायची मॅच खेळायला जायच्या आधी, विच हॅम्पर्ड. आणि नंतर मला कळतं की स्किल लेवल होतं, सेल्फ बिलीफ जरा मी नीट जरा हँडल केलं असताना. आणि नंतर मी 2-3 वर्ष चांगलं केलं, दिलीप ट्रॉफी पण खेळलो, देवधर ट्रॉफी पण खेळलो. सो दॅट मीन्स मी इकडे चांगलं करून ते केलं पण कन्सिस्टंटली नाही करू शकलो. मला वाटतं तुझी लिस्ट करिअरची लास्ट मॅच देवधर ट्रॉफीची आहे. हो, म्हणजे हे थोडस अनयुज्युअल आहे की देवधर ट्रॉफीची लिस्ट करिअरची लास्ट मॅच खेळून तू त्या स्ट्रीम मधून बाहेर पडणं. बट तेथे काय परफॉर्मन्स वगैरे कसं, तो एक्सपिरियन्स कसा होता देवधर ट्रॉफी? एक्सपिरियन्स परत तसाच होता. आता हे मला लाज नाही वाटत सांगायला, आय वॉज स्लाइटली ओव्हरऑल. हे सगळे टेस्ट प्लेयर्स बरोबर खेळणं, मुंबईच्या टीम मध्ये 4-5 टेस्ट प्लेयर्स होते आपल्या टीम मध्ये, ऋषिकेश कानिटकर, अभिजित काळे, ते दोघं होते, ते आपल्याच टीम मध्ये 2 सिनियर्स, ऋषिकेश कॅप्टन होता. सो तसा मला थोडासा सपोर्ट होता बिकॉज आपलाच कॅप्टन होता. पण अगेन ह्या लोकांमध्ये मग मी ना बॉल बघून खेळायचं सोडून या लोकांना प्रूव्ह करायला गेलो की मी पण चांगला. फोकस चेंज झाला, मिस्टेक माझ्याकडनं झाली असं मला इव्हेंच्युअली वाटलं. आणि मी देवधर ट्रॉफी खेळलो आणि मग नेक्स्ट इयर आपला रणजी सीझन झाला आणि रणजी सीझन मधनं ड्रॉप झालो आणि रणजी सीझनच्या एंडला वन डे असायच्या. सो मी वन डे पर्यंत ड्रॉ टिकलोच नाही आणि मला असं एक त्यामुळे मग माझी ती लिस्टेची शेवटची झाली. ओके, पण तू बुची बाबूला पण 100 केलेला आहेस. अगेन्स्ट रेल्वेज, रेल्वेच्या अगेन्स्ट मी तिथे. मग त्यावेळेस म्हणजे खरं तसं बघायला गेलं तर ते होतं, पण जिथे एक्झिक्युट करायला पाहिजे जे स्टेज तुला जे प्लॅटफॉर्म्स मिळाले कदाचित त्यावेळेस ते होऊ शकलं नाही. कारण जर तसं काही नसतं तर 16 वर्ष तू देशाच्या बाहेर जाऊन तिथे खेळणं हे शक्य नव्हतं. पण नाही, कंटिन्युअस चान्स मिळायला थोडं आपल्या हातातच असतं रे.
की तुम्ही एक तो स्पार्क दाखवला तुम्हाला पुढची मिळते, मग थोडा स्पार्क दाखव पुढची मिळते. आता नाहीये अजून तसं, आता ते तुम्हाला आता जग बदललंय, क्रिकेटिंग जग बदललंय. आता तुम्हाला इट इज आणि इट इज द राईट वे टू गो. आता इट इज ऍक्सेप्टेड की तुम्हाला 5 6 इनिंग मिळणार, मग तुम्ही 5 6 इनिंग मध्ये काहीतरी करता तेव्हा. आणि मग शेवटी नंतर नंतर काय व्हायला लागलं की माझ्या डोक्या, अरे मला अजून एक मॅच मिळाली का, हा इज दिस माय लास्ट बॉल, हे सगळे विचार यायला लागले. अच्छा, इव्हेंच्युअली मला 2002 मध्ये चांगलं केलं, 2003 मध्ये फुल सीझन खेळलो, असं नाही की मला मिळत. पण नंतर मग ते तिथे आय कुड हॅव चेंज ऑल दिस, पण तिथे अख्खं वर्ष मी एकदा 41, एकदा 38, एकदा 35, एकदा 45, एकदा 48, एकदा 25, मी असं करून अख्खा सीझन घालवला. आणि इव्हन एकदा 54, मग इव्हेंच्युअली बाहेर गेलो. सो सुरुवात मिळत होती पण ते पुढे काही हे होऊ शकलं नाही. ग्रेट, ओके. मग थोडस आता रणजी ट्रॉफी आपण थोडं दूर ठेवून तुझ्या बँकच्या क्रिकेट विषयी, बँक क्रिकेट विषयी बोलूया. तुझी बँक क्रिकेटचा थोडा एक्सपिरियन्स आम्हाला सांग. तेव्हा 97 च्या आसपास, 97 टू 2003 इंटर बँक क्रिकेट एकदम जोरात होता आपल्या पुण्यामध्ये. सो आणि असं रणजी ट्रॉफीचं नेट झालं आणि संध्याकाळी तेव्हा पद्धत होती, नेट झाल्यानंतर चहा यायचा, आम्ही स्ट्रेचिंग वगैरे करून चहा पित बसलो होतो, मी आणि इंद्रजीतच होतो आणि संतोष जेदे होता समोर. तो आम्हाला म्हणला की काय रे, विद्या सहकारीच्या टीम कडनं खेळणार का? म्हणलं हो खेळू की, आम्हाला काय मॅच खेळायचं. तर हे आशुतोषनी ऐकलं, आशुतोष आगाशे. तो म्हणला हे सुवर्ण सहकारीत नोकरी करणार का? म्हणलं हो, आम्हाला काय क्रिकेट खेळायचंय. आणि तिसऱ्या दिवशी आमच्या हातात अपॉइंटमेंट लेटर होता, जॉब झाला. आणि तेव्हा काय ऑब्विसली त्यांच्याकडनं खूप सपोर्ट होता, आगाशे सर काय, आशुतोष काय, खेळायचा, त्यामुळे तो इश्यू नव्हता. त्यामुळे आगाचे सर पण रणजी ट्रॉफी प्लेअर होते, सो त्यांना ते सगळी जाणीव करूनच त्यांनी टीम केली होती. तुम्ही खेळा सो ते बँक. आणि आम्ही भरपूर टुर्नामेंट जिंकलो. म्हणजे एक वेळ असा होता, आम्ही दौंड मध्ये एक फुल खूप फेमस प्राइज मनी टुर्नामेंट व्हायची आणि एक नाशिक मध्ये, दोन्ही सायमल्टेनियस चालू होते. आम्ही दिवसभर दौंडला खेळायचो, रात्री मॅच झाले की पुण्याला यायचं, ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून नाशिकला जायचं, नाशिकची मॅच खेळायची, ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून पुण्याला येऊन सकाळी परत दौंड, असं आम्ही 4 दिवस केलं. त्या क्रिकेटला काय असं काय रेकॉग्निशन असंच नव्हतं, सिलेक्शन जस्ट द लव्ह ऑफ द गेम, ते आम्ही हे सगळं करतो. आणि दोन्ही टुर्नामेंटला फायनल, दौंडला जिंकलो आणि नाशिकला फायनल खेळलो. सो दोन्हीकडे चांगलं गेलं. मुंबईत पण खेळलो आम्ही, मुंबईत पण. तुम्ही आरबीआय लीग पण जिंकलेला? दोनदा जिंकलो आम्ही. सगळ्यात प्रेस्टिजियस टुर्नामेंट इंटर बँक क्रिकेटची, मुंबईत आरबीआय सगळे मोठे प्लेयर्स खेळतात. पहिल्या वर्षी आम्ही गेलो, ते आम्हाला थोडं झेपलं नाही, कारण आपण आपल्या पीवायसी पुना क्लब टेक्कन असे स्टँड अलोन ग्राउंड वर मॅचेस खेळतो. सो तिथे क्रॉस मैदान, आझाद मैदानला मॅचेस व्हायच्या. आणि जरी नॅशनल किंवा कर्नाटक जिमखाना हे जे चांगले ग्राउंड वर असले, तरी आजूबाजूला क्रिकेट चालू असायचं ना, ते फॉर सम रिझन ते काय झेपलंच नाही. म्हणजे मुंबईचं क्रिकेट म्हणजे तुमच्या स्लिपाशी मागच्या थर्ड मॅन येऊन उभं राहणार, अगदी असं असं फिल्डिंगची पोझिशन असायची त्यावेळेस. करेक्ट, ऍब्सोल्युटली. तर ते वर्ष आमचं आणि ते विकेट वगैरे थोडा वेळ गेला आम्हाला ऍडजस्ट व्हायला, पण नंतर 2 वर्ष जाऊन ती टुर्नामेंट जिंकलो आम्ही दोन्ही वर्ष. ओके. आणि मग आम्हाला सिरियसली घेतलं त्या मुंबईच्या क्रिकेट बँक क्रिकेटनी पण, की नाही आधी असले जस्ट अनदर कोऑपरेटिव्ह बँकची टीम आली, पण त्या बँकेत 7 रणजी ट्रॉफी प्लेअर होते. बरोबर, 7 रणजी ट्रॉफी प्लेअर. काय टीम होती रे त्यावेळेस तुमची? म्हणजे आता इंद्रजित कामतेकर आहे, मी होतो, पराग शहाणे, रणजित खिरीड, कौशिक आफळे, प्रसाद कानडे, मंदार साने, काशीनाथ खडकीकर, म्हणजे 8. काशीनाथ खडकीकर ते इंडिया अंडर 19 टेस्ट मॅच पण खेळलेला त्यावेळेस खेळला होता. बरोबर. मग तुम्ही श्रीपूरला, श्रीपूरला खेळलात का नाही? आगाशांचं फेमस बँक, हा त्यांचं होम ग्राउंड ना तिथे, होम ग्राउंड. मला मला श्रीपूरची आठवण माझी आठवते, म्हणजे त्यावेळेस रेग्युलर आगाशी अकॅडमीला सिलेक्शन व्हायचं आणि मी श्रीपूरची टूर 3 वर्ष केली होती लागोपाठ, आणि इथनं तो थाटच वेगळा होता. म्हणजे त्यावेळेस मला वाटतं दुबईच्या मॅचेस व्हायच्या आणि आमचं करता ते श्रीपूर म्हणजे दुबई होतं, अशा प्रकारचं. आपण म्हणायचोच ना गमतीत की शारजाला चाललंय, म्हणून शारजाला चाललंय श्रीपूरचं, ते शारजा करून एकदम इंटरेस्टिंग मॅटिंगवर असायचं ना. सो कधी अशी मॅच व्हायची नाही. हो, आणि क्राऊड असायचं बघायला तिथे, कमीत कमी 3-4 हजार लोक तर मिनिमम असायची बघायला. मिनिमम असायची, ती नवीन होत आणि त्यावेळेस आपण लहान होतो वयानी, हा खेळताना कोणी बघतंय हेच डायजेस्ट करायला अवघड होतं. ग्रेट मेमरीज यार, खरंच मजा यायची त्यावेळेस. बरं, आता तू कोचिंग कडे पूर्णतः वळलेलास, आता 100% तू कोच झालाय, पीवायसी ला कोचिंग करतोयस. तर जसं तू मगाशी आपला तो विषय थोडासा राहिला होता की जे तुला 24व्या वर्षी किंवा 26व्या वर्षी कळलं, तर ते मुलांना तुला आता ट्रान्सफर करायचंय, तर त्याकरता तू एफर्ट्स काय लावतो, कशा प्रकारे तू ट्रान्सफर करतोय त्यांच्याकडे?
आता एक्सपिरियन्स काय, यू हॅव टू एक्सपिरियन्स इट युअर सेल्फ, यू कॅनॉट पास ऑन द एक्सपिरियन्स, बट यू कॅन टेल देम द नुअन्सेस. सो माझं मला काय एक दिवशी वाटलं की 28 वर्षी मला बऱ्यापैकी कळायला लागलं होतं माझा गेम आणि कसं अप्रोच करायचं हे. मला जर कदाचित 22 वर्षी कळलं असतं तर 28 वर्षी मी रणजी खेळत असतो, स्टोरी वेगळी असते, राईट. सो सो पण जे जे माझ्याबरोबर कोचिंग करतायत तर दे शुडंट मिस आउट. सो इफ तो एक्सपिरियन्स और ते मी शेअर करू शकलो त्यांच्याशी किंवा ते नॉलेज ते न्युअन्सेस त्यांना मी 18, 19, 20 वर्षी देऊ शकलो तर त्याचा ते फायदा करू शकतील. बाय द टाइम आय रिअलाइज वेळ निघून गेली होती, राईट. पण तो त्यांचा जो मॅच्युरिटीचा प्रोसेस स्पीडअप करायचा आहे ऍज अ कोच आय फील दॅट इज माय जॉब. कारण टेक्निक वगैरे सगळे सांगतातच, मग नाही मी मेक चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये त्यांना खेळायला लावायचं किंवा आपण आता हे लॉकडाऊनचे दिवस आहेत तर याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, सो आपण फोन करतो त्यांना, त्यांना सांगतो अमुक अमुक मॅच बघ, अमुक अमुक मॅचचे पहिले दहा ओव्हर्स बघ, काय फील्ड लावली आहे, बॉलर काय लाईन्स टाकतो, आता हे ओपनिंग बॅट्समॅनला सांगत असतो मी, तो काय ऑप्शन्स घेतोय. सो मेक देम थिंक किंवा मला माझी आपल्याकडचे बरीच लोकांचं असं म्हणणं आहे आणि मलाही असं वाटतं की आपल्याकडचे क्रिकेटर्स त्यांची चूक नाहीये, हुशार आहेत, पण प्रॉबेबली आपली सिस्टम इज मेकिंग देम स्लाइटली लेस थिंकिंग. और डम नाही म्हणणार, डम इज क्वाईट हार्श, पण ते थोडा विचार कमी करतायत. कारण का त्यांना गरजच नाही विचार करायची. ओके, त्यांना अंडर 14 पासून सगळ्या गोष्टींना कोच आहे, सो ते कशाला हे करतील. आणि मग कोचेस मध्ये सो कॉम्पिटिशन असते की माझी टीम जिंकली पाहिजे, सो दे स्टार्ट कटिंग कॉर्नर्स, ते हेल्प करायला लागतात, ते फील्ड बाहेरनं बदलतात, ते सांगतात की टॉस जिंकल्यावर काय घे. सो त्यांनी प्लेयर्सची प्रोग्रेस नाही होत, कारण दे कॅनॉट रीड द विकेट, दे कॅनॉट रीड द सिच्युएशन, कारण समबडी एल्स इज डुईंग फॉर देम. आता या पॉईंटवरती मला तुला प्रश्न तोच विचारायचा, मी येणारच होतो की हे आत्ताचं स्वरूप झालं, म्हणजे आयपीएल मध्ये पण आपण हे बघतोय, हे असं काय चूक आहे का ह्या बरोबर, ह्यात आपण पडूयात नको, आपण फक्त असा विचार करूयात की हे बाहेर जे क्रिकेट मॉनिटर केलं जातं किंवा आत कॅप्टन आहे, तो सिच्युएशन आहे, तो खेळतोय, तर बाहेर सांगाय थर्डमॅन इथे घे, तू दे याला बॉलिंग नको देऊ, त्याला बॉलिंग नको देऊ, तर ते ओव्हर शॅडो होत नाही का? कॅप्टनची जबाबदारी कॅप्टनला का नाही करू देत? मग तुम्ही बाहेर सांगण्यात काय मजा आहे? नाही, नंतर वेन यू आर टॉकिंग अबाउट प्रोफेशनल क्रिकेट, इट्स अ डिफरंट बॉल गेम. तिथे काय कॅप्टनच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी असतात, त्या मिस होऊ शकतात. सो ते कोचनी त्याच्या नजरेत आणून दिलं तर इज नथिंग रॉंग इन दॅट. पण इन द फॉर्मेटिव्ह इयर्स जेव्हा 11, 12, 13, 14 बिकॉज तिथे ऍट आयपीएल लेवल एव्हरीबडी इज ऑफ दॅट अबिलिटी की थिंकिंग, बिकॉज तुम्ही जर विचार करू शकला तर तुम्ही विकेट असेस करू शकणार, त्याच्यावर कुठले शॉट्स घ्यायचे, कुठले शॉट्स नाही करायचे. मग ते डम क्रिकेटर एखादा क्रिकेट उत्तम बॅटिंग फार चांगले करतोय पण तो विकेट असेस नाही करू शकला म्हणून रॉंग ऑप्शन्स घेतले आणि आउट झाले. सो यू हॅव टू बी क्लेवर. बरोबर, स्प्लिट सेकंड, लेस देन स्प्लिट सेकंड मध्ये रिएक्शन व्हायला तुमचा आयक्यू एक ठराविक लेवलचा असायला लागतो, त्याला ती चालना देणं सारखे कोचचं काम आहे. सो प्रोफेशनल लेवलला आय डोंट थिंक ते कामच आहे कोचचं, बिकॉज कॅप्टनच्या डोक्यात इतक्या गोष्टी चालू असतात, 100 गोष्टी आहेत, राईट. सो त्या मिस आउट होऊ शकतात आणि एक साध्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीमुळे मॅच हरू शकते. पण मी हे ज्युनियर क्रिकेटमध्ये भर देतोय की त्यांच्या फॉर्मॅटिव्ह इयर्स मध्ये त्यांना तसं नको या करू, रादर देन त्यांना दुसऱ्या गोष्टीत चॅलेंज करून शिकवूया. आता तुम्हीच त्याच्यात पडला. आता हा आता ही अशी परिस्थिती, आता प्रॅक्टिस मॅच हरलो तरी काय फरक नाही पडत, तू डिसिजन घे बाबा काय करायचं, बॅटिंग करायची का बॉलिंग घ्यायची, आणि मग तू मला सांग. मग तो चुकून जर त्यांनी बॉलिंग घेतली बॅटिंग विकेटवर आणि समोर, मग त्यालाच कळतं की अशा विकेटवर असं होतं, मग नेक्स्ट टाइम तो ही स्टार्ट थिंकिंग युअर शी. एक्झॅक्टली. सो माय जॉब इज टू मेक देम थिंक. मला प्रत्येक कोचला खरं म्हणजे ऍज अ कोच मी आज तुझी मुलाखत नाही घेते, पण तू आता कोचकडे शिफ्ट झाला तर मला हा विचारायचा प्रश्न की आपण एखाद्याला सांगतो या दोन प्रकारे सांगू शकतो. एक तर असं आहे की हे इथे घे किंवा हे तू असं करू शकतोस, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर यातलं तू कुठलं निवडशील तुझ्या एखाद्या मुलाला सांगण्यासाठी की हे कर किंवा हे करू शकतोस, तू कुठल्या प्रकारचा अप्रोच त्यांना देशील? त्या आय थिंक त्याला दोन डिफरंट वेज आहेत आणि दोन्ही वेज आर वर्क विथ सम प्लेयर्स, अँड म्हणजे ऑप्शन ए विल वर्क विथ सम प्लेयर्स, ऑप्शन बी विल वर्क विथ सम प्लेयर्स. सो ऍज अ कोच आय हॅव टू फिगर आउट की हे कोणाला चालेल. आमचे भालेकर सर म्हणायचे सारखे, लोक मोटिवेट दोन गोष्टींनी होतात, फॉर गेन ऑर टू अवॉइड पेन. आता ऍज अ कोच आणि बोथ आर राईट, काय इफ यू आर डुईंग थिंग्स टू अवॉइड पेन इट्स नॉट रॉंग, ऍटलिस्ट यू आर डुईंग इट. सो ऍज अ कोच इट्स माय जॉब टू रेकॉग्नाइज की ह्याला कुठल्या पद्धतीने सांगू, तू रन नाही केलं तर बाहेर जाशील बरं का, हे एकाला चालेल. आणि हा, आणि दुसऱ्याला असं सांगेन की तू रन केले तर तू दिलीप ट्रॉफी खेळशील बरं का. सो एखाद्याला गेन दाखवायचं, एखाद्याला पेन दाखवायचं. सो दॅट ते बॅलन्स कोचचा हातात आहे. गुड कोच प्रॉबेबली डू इट
विल फिगर आउट की कोणाला काय चालणार आहे. कोणाला एखाद्याला निगेटिव्ह पिक्चर दाखवलं तर ते वर्क नाही होणार, तो अजून निगेटिव्ह होईल, तर त्याला पॉझिटिव्ह पिक्चर दाखवायला पाहिजे. बऱ्यापैकी सब्जेक्टिव्ह असं तुला म्हणायचं की मानसभावनिक बदलत जात आहे. एखादा खूप हवेत असेल त्याला थोडस खाली, त्याला थोडस उलट पिक्चर दाखवायला पाहिजे, तू जरा खाली हो नाहीतर ड्रॉप होशील. खरी ऍज अ कोच, ऍज अ टीम कोच, इट्स युअर जॉब टू फिगर आउट व्हॉट विल वर्क विथ व्हॉट. फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. नाही गुड. तू बाहेर जाऊन आलाय 16 वर्ष, इतके वर्ष इंडियाच्या बाहेर राहिलास, तिथे कोचिंग केलंयस, त्यामुळे काय तुला फरक पडतोय की कोचिंग करणं इंडियामध्ये सोपं जात आहे, किंवा तू असं म्हणूयात आपण की ज्यांना बॅट पण धरता येत नव्हते त्यांना तू बॅट धरायला सांगितलंयस, तर इथे त्याच्यापेक्षा तरी चांगले की बॅट धरता येते, ग्रीप काय असते, बॅकलिफ्ट काय, हे माहिती आहे, तर तू प्रिफर काय करशील? प्रोव्हाइडेड इफ यू हॅव अ चॉईस. आपल्या इथलं, आपल्या इथलं, बिकॉज आपल्या इथलं, कारण तिथे म्हणजे तिथे अजून मी ऍज अ कोच प्रोफेशनल जॉब केला नाही. ऍज अ कोच मी प्रोफेशनली क्रिकेटर होतो आणि ड्युरिंग द वीक मी कोचिंग करायचो. ओके. रंजन, कनेक्टिव्हिटी मला वाटतं थोडा इश्यू दिसतोय तुझ्याकडे. हॅलो. हा, आलास का? थोडं कनेक्टिव्हिटी इश्यू दिसतोय मला वाटतं. बोल बोल, येतोय तुझा आवाज आता. हा निरंजन. यस फ्रेंड्स, कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे निरंजनकडे मला वाटतं, तर कंटिन्यू ठेवूयात आपण. तो ऑनलाईन आहे, थोडासा काहीतरी तांत्रिक अडचण आपण मराठीत असं ज्याला म्हणतो, ती काहीतरी आली अशी मला वाटतं, तर लगेचच जॉईन होईल. मीनवाईल तुम्हाला सांगू मी परत एकदा इच्छितो की तुम्ही बघताय लियान क्लीन अँड केअर क्रिकेट गप्पा. निरंजनचं नेटवर्क खूपच खराब दिसतंय बहुतेक, त्यामुळे तो डिस्कनेक्टच झालेला आहे. जॉईन परत होईलच असा आपण विचार करून 2 मिनिट वाट बघूया. येस, तो आलेला आहे. मी परत एकदा निरंजनला बरोबर घेतो. येस निरंजन, कनेक्शन थोडा इश्यू होता मला वाटतं. डोंट वरी. येस, बोल बोल, तू सांगत होतास कोचिंग बद्दल. हा, तिथे आय वॉज नेव्हर गोइंग टू बी जस्ट एज अ कोच, बिकॉज माझं काम तिथे प्रायमरीली खेळण्याचं होतं. सो तिथे असं कोचिंग कधी केलं नाही, बट नाऊ दॅट आय एम अ कोच प्रोफेशनली हिअर, सो आय एम एन्जॉईंग इट मच मोर हिअर नाउ. तिथे कदाचित प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटी कोचिंगची मिळाली तर ती पण एन्जॉय कर. ग्रेट. ओके. आणि तुम्ही जेव्हा प्रोफेशनल क्रिकेटर्स बरोबर काम करता आणि वेन यू फील की तुमच्या थोड्याशा इनपुट्सनी इट इज मेकिंग अ डिफरन्स, देन दॅट इज व्हेरी सॅटिस्फाईंग. दॅट इज द मोटिवेशन यू नीड, की बाबा आपल्याबरोबर काम केलं आणि याचा हा आणि हेच डन, फायदा झाला, इज डन वेल. आणि इट इज कोचिंग मध्ये अगेन तुमच्या प्लेअरनी चांगलं केलं तर यू आर अ गुड कोच. सो इट इज, इट ऑल डिपेंड्स ऑन द कोच, ऑन द प्लेअर. प्लेअर आउट झालं की यू आर अ बॅड कोच, हे गणित ठरलेलं आहे. बॅड कोच म्हणजे नॉट अ गुड कोच. नाही पण आजकाल हे मला, हा हेच हे सांगायला लोकांना मला आवडेल की बाबा इथे क्रिकेट कोच किंवा जास्त क्रिकेटच म्हणूयात किंवा कुठल्याही ऍथलीटचं कोच म्हणायला हरकत नाही, पण जास्त क्रिकेट वरती, क्रिकेट कोचला आजकाल व्हॅल्युएशन एवढं होतं की म्हणजे एकदा मुलगा जर शाळेत नापास झाला तर शाळेची लायबिलिटी काय नसते, पण जर क्रिकेट कोच मध्ये क्रिकेटनी मुलांनी काही 14-15 किंवा महाराष्ट्र किंवा स्टेट रिप्रेझेंट नाही केलं तर ही कोचची जबाबदारी होऊ शकते, इतक्या थराला आपलं क्रिकेट गेलेलं आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या पॅरेंट्सला विनंती आहे की ते तेवढं तुम्ही या थराला नेऊ नका. याबद्दल निरंजन काय सांगतो तू? लायबिलिटी जर आपण बघायला गेलं तर कोचेसची खूप वाढली का रे आजकाल क्रिकेटमध्ये? हो हो, म्हणजे अनसरेबल झालेत जास्त असं म्हणूयात आपण. एक्झॅक्टली, येस. आणि दॅट इज ओके, म्हणजे तुम्हाला रिवॉर्ड पण आहेत, तुम्हाला पैसे पण पूर्वीच्या कोचेसपेक्षा भरपूर मिळतात. सो जसं पैसे येतात तसं तुम्ही, तुमची अनसरेबिलिटी पण वाढते, विच इज फाईन, आय एम ओके विथ दॅट. पण आणि नाही नाही, पण शाळेत पण मुलं फी भरतात असणार आहे. आता शाळा सुद्धा काय वर्षाला 1,80,000-60,000 रुपये फी घेतातच, पण मुलगा जर फेल झाला, तुम्ही शाळेच्या प्रिन्सिपल समोर बसलात, ते म्हणतील त्याने नाही अभ्यास केला. हा ऑप्शन त्यांच्याकडे कायम आहे, जो की मला वाटतं क्रिकेटमध्ये थोडासा नाहीये. नाही, आपण असं म्हणूयात, आता आपल्याकडे जे रेग्युलर इयरली येतात इयरली कोचिंगला, म्हणजे आता ऑगस्ट पासून एप्रिल पर्यंत जे कुठेही सिलेक्ट होत नाहीत किंवा ते त्याच्या आधीचे क्रिकेट शिकत असतात, त्याला आपण शाळा म्हणूया. सो इफ ॲट दॅट लेवल ऑफ कोच इज नॉट आन्सरेबल. पण आता इफ यू आर वर्किंग विथ प्रोफेशनल्स, म्हणजे आता क्रिकेटचे ग्रॅज्युएशन किंवा कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी, तर तिथे यू आर एनिवे आन्सरेबल प्रोफेशनल. आणि तुमची ॲज अ कोच पण जबाबदारी आहे की चुकीचा फीडबॅक पेरेंट्सना देऊ नको, देऊ नका. की जर नाही खेळत तर सांगा, जास्त वेळ इन्व्हेस्ट करू नका त्याला, अभ्यासाला अभ्यास करू द्या. उगाच वडिलांकडे पैसे वडील देतायत म्हणून करा कोचिंग, मग ते इट विल कम बॅक टू इव्हेंच्युअली.
एक्झॅक्टली जो ऑनेस्ट फीडबॅक आहे याच्यामध्ये तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करा, याच्यामध्ये करू नका, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे वेळेत. सुपर. तो तुमचा त्रास पुढे जाऊन कमी होतो ऍज अ कोच. एक्झॅक्टली. नाही, खूप चांगलं सांगितलीस गोष्ट तू. पण मला तुला एक अवॉर्ड बद्दल विचारायचं. तुला अवॉर्ड मिळालं तर देवधर अवॉर्ड, बरोबर. तर ते तुला ऍज अ प्लेयर पण मिळालंय आणि ऍज अ कोच पण मिळालंय. तर हे काय घडलंय? युनिक कोइन्सिडन्स आहे. आणि आता हे एका लायन समोर सांगतो, ते अवॉर्ड रोटरीचं आहे. ओ यस, इज इट ओके. शिवाजीनगर त्यांनी एक अवॉर्ड ठेवले, दॅट इज गोइंग ऑन सिन्स 92. सो द फर्स्ट अवॉर्ड मला मिळालं होतं. सर जो ज्युनियर लेवलचा नॅशनल लेवलवर चांगला परफॉर्म करतो महाराष्ट्राचा, तर त्याला रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर एक डीबी देवधर अवॉर्डने सन्मानित करतो. सो आय वॉज फॉर्च्युनेट टू गेट द अवॉर्ड फ्रॉम द हँड्स ऑफ मिस्टर प्रोफेसर देवधर हिमसेल्फ. वाव, ग्रेट. ऍज अ स्टुडंट, म्हणजे ऍज अ प्लेअर, ऍज अ प्लेअर मिळालं मला. आणि इव्हेंच्युअली त्यांनी ते ऍज अ जो स्टुडंट होईल मिळेल त्याच्या कोचला पण द्यायला लागेल. सो 2 वर्षापूर्वी माझ्या एका स्टुडंट सिद्धेशवीरला ते मिळालं आणि त्याचा कोच म्हणून मला. सो मला ते ऍज अ कोच मिळालंय आणि ऍज अ प्लेअरही मिळालंय. ग्रेट, ग्रेट. नाही पण तू मगाशी बोललास ते रोटरी बद्दल, तर मी ह्या वर्षीचा डीसी आहे आमच्या लायन्सचा, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन क्रिकेट. तर मी पण असं काहीतरी चालू करायचं असं मनावर घेतो. आम्ही यावर्षी करूयात. बरेच माझे लायन फ्रेंड आहेत. फैयाज, आपल्याला असं काहीतरी चालू करावं लागणार आहे यावर्षी, कारण हे लोक क्रिकेटमध्ये एवढं चांगलं करतायत. तर आमच्याकडे पण खूप चांगलं क्रिकेट सध्या चालू आहे. त्या माध्यमातून तुलाही सांगतोय, आमचा मेंबर हो, लायनचा मेंबर हो, भरपूर क्रिकेट खेळशील. वी एन्जॉय अवर क्रिकेट क्रिकेट लाईक एनिथिंग. खूप मजा करतो आम्ही लोक. यस फ्रेंड्स, तुम्ही करा, पण नक्की करा, एनकरेज. कारण क्रिकेटर्सना एनकरेजमेंट फार गरज, एनी स्पोर्ट्समन, एनी स्पोर्ट. आता मी आय एम बायस्ड क्रिकेटर्सना म्हणून, पण कुठल्याही स्पोर्ट्समनला एनकरेज केलं तर नथिंग लाईक इट. राईट, राईट. आपण क्रिकेटर होतो, आपण मरेपर्यंत क्रिकेट विषयी चर्चा करणार. कुठेही बोललो तरी आपण भेटलो की हीच चर्चा होणार. ग्रेट यार. साधारण 1 तास 1.25 तास झाला आपण गप्पा मारतोय. खूप मजा आली. खूप लोक अजून आपल्या बरोबर आहेत. तुला काही विशेष गोष्ट काही सांगायची आहे लोकांना जाताचा? काय काय असं विशेष काय नाही. ट्रीट इट ऍज अ गेम. त्यातनं करिअर होईल, पण डोंट ट्रीट इट ऍज अ करिअर. ट्रीट इट ऍज अ गेम. आणि करिअर होतंय, सिलेक्शन होतंय, नाही होते, दॅट्स अ बाय प्रोडक्ट, दॅट विल हॅपन इन द इव्हनिंग. पण तुम्ही जर चांगलं केलं, तुम्ही आता ते कोचिंगचे लँग्वेज कॉन्सन्ट्रेट ऑन द प्रोसेस म्हणतो, पण इन अदर वर्ड म्हणेन की जी जे गोष्ट रिझल्ट आहे त्याच्यावर लक्ष नका देऊ. तुम्ही ते दॅट विल फॉलो. तुम्ही तुमचं काम नीट केलं तर दॅट विल फॉलो. बस अजून काय, ब्युटिफुल गेम, एन्जॉय इट. ग्रेट, एन्जॉय इट हे जास्त महत्वाचं आहे की एन्जॉय इट. येस मित्रांनो, तुम्ही पाहताय लियान क्लीन आणि केअर क्रिकेट गप्पा. हा सध्या जवळपास आपण हा एपिसोड आपण इथेच थांबवणार आहोत. तुम्हाला सांगायचं मला असं की या येत्या शुक्रवारी आपण आता ज्युनियर झाले, आता सिनियरशी गप्पा मारणार आहोत. सुरेंद्र भावे आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहेत या येत्या शुक्रवारी. त्यामुळे त्याचीही तयारी जोरदार करून ठेवा. सगळ्यांचे लाडके सुरेंद्र येणार आहेत आपल्याबरोबर गप्पा मारायला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे एपिसोड तुम्हाला युट्यूबवरती देखील बघता येतील. युट्यूबवरती जर तुम्ही गेलात तर क्रिकेट गप्पा टाईप करा. क्रिकेट गप्पा टाइप केल्यानंतर एक पेज येईल जे की माझ्या कंपनीचं पेज आहे नियोजक इव्हेंट्स नावाने. ते पेज आल्यानंतर त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे काय होईल, पुढचे ज्यावेळेस तुमच्याकडे नवीन नवीन आम्ही लोड करू जे जे आपले इव्हेंट्स आहेत ते तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जातील की नवीन काहीतरी आलेलं आहे. तर फ्रेंड्स, मजा आली. येस निरंजन, थँक्यू व्हेरी मच. तू वेळात वेळ काढून आलास आमच्याशी गप्पा मारल्यास, त्याबद्दल तुझे खूप 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 आभार. परत असंच आपण भेटूयात, परत एकदा एक एपिसोड अजून करायला हरकत नाही. मला वाटतं अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत, खूप गोष्टींवरती चर्चा करायची आहे. सो थँक्यू व्हेरी मच. काय तुझ्या व्ह्यूअर्सला सांगशील? बरेच आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हे लॉग इन झाले, मला ऐकलं तासभर. थँक्यू व्हेरी मच. अँड थँक्स निलेश फॉर हॅव्हिंग मी. थँक्स नवले सर अँड लियान फॉर डुईंग दिस. आणि वेळात वेळ काढून आलो वगैरे असं काही नाही, भरपूर वेळ सध्या. ते म्हणायला लागतं त्याशिवाय पुणे करत आपण कळणार कसं लोकांना. नो ग्रेट यार, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. थँक्यू. या, बाय बाय एव्हरीवन, सी यू. बाय.